कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. या कार्यक्रमामध्ये एक प्रेक्षक म्हणून मला तुमची देखील गरज पाहायला लागणार आहे, तुमचं सहकार्य मला आवश्यक आहे. याकरता या कार्यक्रमाच्या दरम्यान मध्ये एका प्रयोगासाठी तुम्ही सगळ्यांनी घरी तयार राहायचंय आणि एक रुमाल सोबत घेऊन ठेवायचंय, तुमचा रुमाल आणि कैची. एक कैची लागेल आणि एक रुमाल तुम्हाला घेऊन ठेवायचंय. आणि या पद्धतीमध्ये तुम्ही तयार राहाल की एक रुमाल आणि एक कैची अशा पद्धतीत तुम्ही तयार राहाल. प्लीज सगळ्यांनी एक रुमाल आपला आणि एक कैची अशी घेऊन ठेवा. नंतर शो चालू झाल्यानंतर कदाचित तुम्हाला धावपळ करावी लागू नये म्हणून मी हे सांगतोय. हा पहिलाच प्रयत्न आहे की आपण लाईव्ह शो सादर करतोय घरातनं, कारण कोरोनामुळे लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडणं तुम्हालाही शक्य नाही, मलाही शक्य नाहीये. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये एक छोटासा प्रयत्न करतोय तुमचं मनोरंजन करण्याचा आणि तुमच्या समोर माझी कला सादर करण्याचा. तर छोटीशी विनंती आहे तुम्हाला की प्लीज सर्वांनी जर हा आवाज तुमच्यापर्यंत ऐकू गेलेला असेल तर आपला प्लीज रुमाल आणि कैची घेऊन ठेवा. दुसरं एक रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना, दुसरी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतोय, तो प्लीज जरा मोबाईल मध्ये सेव्ह ठेवा, कारण प्रयोगाच्या दरम्यान मध्ये याची देखील एक आवश्यकता लागणार आहे. मी काय कुठे ते नंतर सांगेन. मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला देतोय, तो प्लीज नंबर नोट डाऊन करा आणि तो नंबर सेव्ह करा तुमच्या मोबाईल मध्ये. नंबर आहे 9833295477, 9833295477. प्रयोगाच्या दरम्यान मध्ये मी जेव्हा कधी सांगेन की प्रेक्षक म्हणून मला तुमची आवश्यकता आहे, म्हणजे हा प्रयोग असा होणार आहे की काही प्रयोगांमध्ये मी प्रेक्षक म्हणून तुमच्याशी संवाद मला साधायचा आहे. आता इथे लाईव्ह ऑडिटोरियम मध्ये जेव्हा असतो तेव्हा मी प्रेक्षकांमधून तुम्हाला बोलवतो आणि हा प्रयोग करतो, पण आता ते शक्य नाहीये. त्यामुळे जेव्हा मी तुम्हाला सांगेन की मला आता फोन करा, तेव्हा मला जेव्हा फोन करायचा तुम्हाला तेव्हा या नंबरला फोन करायचा. प्लीज त्याच्या अगोदर कोणीही फोन करू नका, कारण अगोदर मला फोन उचलणं शक्य नाहीये. तर जेव्हा मी तुम्हाला सांगेन त्याच वेळेला फोन करायचा आहे, बाकी इतर वेळेला कोणीही फोन करू नका. मी जेव्हा तुम्हाला फेसबुकवरनं सांगेन माझ्या या लाईव्ह शो दरम्यान मध्ये की तुम्हाला मला फोन करायचा आहे, तेव्हाच फोन करायचा आहे. बाकी इतर वेळेत प्लीज शो तुम्ही एन्जॉय करा, कारण या शोच्या दरम्यान मध्ये तुम्हाला तो शो एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला मध्येच मला तुम्ही फोन केला तर डिस्टर्ब होऊ शकतो. त्यामुळे प्लीज मध्ये फोन करू नका, जेव्हा मी सांगेन तेव्हा तुम्हाला फोन करायचा आहे. आणि प्लीज माझा नंबर जो आहे तो सेव्ह करा. माझा नंबर आहे 9833295477. विजय पवार थँक्यू, तुम्ही रिप्लाय दिलेला आहे. नंतर सिद्धू सावंत तुमचे देखील आभार, तुम्ही देखील रिप्लाय दिलेला आहे. भालेराव शिंदे मी तुम्हाला देखील पाहतोय. आणि सर्व सर्व मराठा जे जे कोणी या सर्व कार्यक्रमाला आलेले आहेत त्या सगळ्यांचा मी आभारी आहे की तुम्ही सगळेजण इथे आलेला आहात. एक छान सुंदर शो मी करतो आणि या शो मध्ये आज माझे असिस्टंट लॉकडाऊन मुळे मला मदतीला नाही आहेत, परंतु माझी मुलगी आणि माझा मुलगा हे दोघंही मला या कार्यक्रमामध्ये सहकार्य करणार आहेत. आणि दोघांनीही ऍक्च्युली दोघेही माझ्यावरतीही कलाकार आहेत. माझी दोन्ही मुलं जादूचे प्रयोग ते देखील सादर करतात आणि आज ते देखील मला या कार्यक्रमामध्ये मदत करणार आहेत. सो सगळेजण आपण तयार असू, तर आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण शो चालू करू. माझा आवाज तुम्हाला जर क्लिअर आताचा ऐकायला आला असेल तर प्लीज येस म्हणून रिप्लाय करा. आवाज येतोय म्हणून मला क्लिअर कळा, कारण लाईव्ह चालू असताना समोर हे जात नसतं, आपल्याला माहिती पडत नसतं मला की तुम्हाला आवाज येतोय की नाही. ओके ऋषी कोलते थँक्यू, संदीप इंगवळे थँक्यू, संतोष पाटील धन्यवाद, व्हेरी गुड, किरण डांगे थँक्यू, विजय पवार थँक्यू. कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा एक विनंती करतोय की माझा मोबाईल नंबर जरा प्लीज सेव्ह करा. माझा मोबाईल नंबर आहे
9833295477 9833295477. पुढच्या 2 मिनिटातच आपण आता मॅजिक शो ला सुरुवात करणार आहोत. सो बी रेडी टू वॉच दिस. ओके, आणि माझे दोन्ही असिस्टंट आता तिकडे तयार आहेत, तर प्लीज दोन्ही असिस्टंटना मी सांगेन की प्लीज एक साइड ला येऊन थांबायचं आहे, कारण जशी तुमची गरज लागेल, रिक्वायरमेंट लागेल, तसं आम्ही तुम्हाला या शो मध्ये हे करणार आहोत, तर प्लीज यायचं आहे. ओके, सो बी रेडी टू वॉच दिस मॅजिक शो. मित्रांनो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत आणि आय होप सगळ्यांना माझा आवाज येतोय. आणि हा पहिलाच प्रयत्न आहे लाईव्ह शो सादर करण्याचा, कारण अशी परिस्थिती कधी झाली नव्हती, लॉकडाऊन, आपण घरी बसणं, परंतु तुमच्या सर्वांचं मनोरंजन व्हावं, आपल्या मराठा बांधवांचं मनोरंजन व्हावं म्हणून मी हा शो सादर करतोय. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शो चालू करण्यापूर्वी मी तुम्हा सर्व मराठा बांधवांचे आभार मानतो की तुम्ही या कार्यक्रमाला लाईव्ह मला पाहत आहात आणि या कार्यक्रमाची संधी मला ज्यांनी दिलेली आहे ते अर्थात आपले सचिन पाटील जे मराठा व्यावसायिक संघाचे अध्यक्ष आहेत, दुसऱ्या स्वयंभू नारायणीच्या मोहना हांडे ज्या सरचिटणीस आहेत मराठा व्यावसायिक संघाचे, या दोघांचेही मी आभार मानतो की आजच्या या कार्यक्रमासाठी या पेजवरती मला त्यांनी ऍक्सेस निर्माण करून दिला आणि संधी मला दिली. दोघांचेही आभार, तुम्हा सगळ्यांचे आभार. आणि हा कार्यक्रम आता आपण सुरुवात करत आहोत. सो प्लीज एन्जॉय द मॅजिक शो बाय मॅजिशियन अभिजीत.
थँक यू. आतापर्यंत जर मॅजिक शो कसे वाटले कमेंट मध्ये जरूर टाका, कसे वाटतात प्रयोग. आणि या दरम्यान मध्ये मी तुमच्या बरोबर काही संवाद साधणार आहे, तुमच्याशी बोलणार देखील आहे. रिक्वेस्ट आहे, प्लीज माझ्याशी संवाद साधण्याकरता माझा मोबाईल नंबर जो आहे तो लिहून ठेवा, सेव्ह करा. माझा मोबाईल नंबर आहे 9833295477. दुसरी एक विनंती आहे, प्लीज मी सांगितल्याशिवाय या शो मध्ये फोन करू नका, मी सांगितल्याशिवाय फोन करू नका. आणि एक शो ज्याला एखादा फोन चालू असेल, तुम्हाला दिसतंय आता लाईव्ह दुसरा फोन घेतलेला आहे, तर प्लीज फोन करणं थांबवा, कारण का तो शो एन्जॉय करा. कारण एका वेळेला कोणाचा तरी एकाशीच आपण संवाद साधणार आहोत, प्रेक्षकांमधून आपण संवाद साधणार आहोत. तर प्लीज माझा नंबर लिहून घ्या, नंबर आहे 9833295477. माझा मोबाईल नंबर आहे 9833295477. प्रेक्षक जे आहेत म्हणजे मराठा बांधव भगिनी ज्या आहेत, या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. या प्रयोगामध्ये तुम्हाला आता सगळ्यांना मी सहभागी करतोय. लॉकडाऊनच्या या पिरियडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं एक छोटस सहकार्य पाहिजे, की मी जेव्हा तुम्हाला फोन करायला सांगेन तेव्हा तुमचा फोन उचलायचा आहे आणि त्याच वेळेला मला फोन लावायचा आहे, त्या दरम्यान मध्ये मला फोन करायचा नाहीये. तुमचा जो काही फोन असेल तो मी स्पीकर फोनवर टाकणार आहे, त्यामुळे इतरांनाही तो आवाज ऐकायला जाईल, तुम्ही तुमचा आणि माझा काय संवाद होतोय. आणि रिक्वेस्ट आहे, पुढच्या प्रयोगाकडे जाण्याच्या पूर्वी सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी बघा, मी एक इन्व्हलप आहे, हा जो इन्व्हलप आहे प्रयोगाला सुरुवात करण्याच्या पूर्वीच मी इथे हा इन्व्हलप इथे तयार करून ठेवलेला आहे आणि हा इन्व्हलप मी सुरुवातीलाच इथे ठेवतोय आणि हा तुम्हाला आता इथे अडकवून ठेवलेला दिसेल. हा इन्व्हलप, हा जो इन्व्हलप आहे हा सगळ्यांना इथे दिसतो आहे की हा इन्व्हलप या ठिकाणी खुर्चीवरती आहे ठेवलेला. आणि हा जो इन्व्हलप आहे याला लक्षात ठेवायचं की हाच इन्व्हलप शेवटपर्यंत आहे की नाही या प्रयोगाच्या एंडपर्यंत. एक छोटीशी आता रिक्वेस्ट आहे की प्लीज माझा नंबर तुम्हाला मी दिलेला आहे, तर माझ्या नंबरवरती तुम्ही मला फोन करायला काही हरकत नाही, माझ्या नंबरवरती प्लीज मला फोन करा, माझ्या नंबरवरती प्लीज मला फोन करा. माझ्या नंबरवर कोणीतरी मला फोन करा की ज्यांचा कॉल मी अटेंड करू शकेन. 9833295477. तुम्ही तुमच्या घरी आहात, मी तुमच्या बरोबर तुमच्या घरात असताना तुमच्या बरोबर संवाद साधतोय आणि तुमच्या घरात तुम्ही मॅजिक करणार आहात. एक फोन आता आलेला आहे, तो हा जो फोन आहे तो मी उचलत आहे, बघूया कोणाचा फोन आहे. ओके, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, कोण बोलत आहे? पटपट बोलत चला, मी जेव्हा बोलतोय तुमच्याशी त्या फोनवर पटकन बोलत चला. शक्यतो लहान मुलांना फोन देऊ नका, मोठ्या माणसाने फोन उचला. आता कोणीतरी हा फोन जो उचललाय तो एका लहान मुलाने फोन उचललाय, मी त्यांचा फोन कट करतोय. आपल्याला मोठ्या माणसांचे फोन पाहिजेत, प्लीज सहकार्य करा. लहान मुलांना तेवढं बोलायला वगैरे जमणार नाही पटापट, त्यामुळे रिक्वेस्ट आहे मोठ्या माणसाने फोन करत चला. नमस्कार. हा नमस्कार, कोण बोलत आहे? हा थँक्यू नंदिनी, मोठ्या माणसाने फोन करा म्हणून सांगितलंय मी, मोठ्या माणसाने फोन करा असं सांगितलंय. ओके, पुढचा एक फोन आलेला आहे, मी पाहतो कोणाचा आहे. हा नमस्कार. जय शिवराय, आपलं नाव काय सर? संदीप शेळके, संगमनेरवरून बोलताय. कसं चाललंय संदीप जी? कसं चाललंय? मजेत चाललंय, व्हेरी गुड. संदीप तुम्ही आताच्या माझ्याशी बोलत आहात. ओके, तर या प्रयोगामध्ये तुम्हाला माझं मला तुमचं सहकार्य हवं आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय? माझा आवाज व्यवस्थित येतोय, व्हेरी गुड. ओके, माझ्याकडे संदीप काही पत्ते आहेत, तर हे जे संदीप माझ्याकडे काही पत्ते आहेत, तर या पत्त्यांवरती आपण काही जादू करणार आहोत.
ओके माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हेरी गुड संदीप, तुम्हाला मी स्क्रीन वरती दाखवतोय. माझ्याकडे वेगवेगळे पत्ते आहेत, प्रत्येक प्रकारचा इथे एका कॅट मध्ये 52 पत्ते असतात. ओके तर तुम्हाला या पत्त्यांमध्ये जे 52 आकडे आहेत ते मनातल्या मनामध्ये आता काउंट करायचे आहेत. 1 ते 52 अंक मनातल्या मनामध्ये तुम्हाला काउंट करायचे आहेत. माझा असिस्टंट जरा असा फोन इथे जवळ धरून ठेवेल. ओके 1 ते 52 अंक जे आहेत ते तुम्हाला मनातल्या मनामध्ये बोलायचे आहे. हो हो मनातल्या मनात तुम्हाला बोलायचे आहे 1 ते 52 अंक. हा तुम्ही मनातल्या मनात काउंट करता 1 ते 52 अंक. हा ओके आता तुम्हाला हे जे माझ्याकडे पत्ते आहेत ह्यामध्ये कुठलाही पत्ता तुम्ही स्क्रीनवरती मी दाखवतोय की कोणताही पत्ता कुठेही असू शकतो. ओके कोणत्याही क्रमांकाला तुम्हाला मला एक नंबर सांगायचा आहे, म्हणजे 5, 7, 8, 9, 10 असा कोणताही एक नंबर सांगायचा आहे. हा किती नंबर सांगितला? 3. व्हेरी गुड 3. मी तुम्हाला अजून एक नंबर सांगायची संधी दिली तर काय नंबर सांगाल? 9. नक्की बरं. तुम्ही 3-2 नंबर सांगितले, 1-15 नंबर सांगितला आणि 1-3 नंबर सांगितलाय, या दोघांची टोटल किती होते? 18. 15 आणि 3 असे 2 अंक तुम्ही सांगितले, या दोघांची टोटल होते 18. बरोबर आहे, दोघांची टोटल 18 होते. व्हेरी गुड. माझ्याशी जे फोनवरती बोलताय त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत ऑडियन्स येतोय फोनवरती बोलण्याचा? फोन वरती तुम्ही जे बोलताय तुम्हाला आवाज येतोय माझ्या ऑडियन्सला? ओके बाकीच्या ऑडियन्सला पण तुमचा आवाज जातोय की नाही ते मी विचारतोय. शेळके तुम्ही 2 क्रमांक सांगितले, पुन्हा एकदा जरा ऑडियन्सला जरा ऐकायला जाऊ देत, काय नंबर सांगितले? 15 आणि 3 असे 2 नंबर सांगितले, म्हणजे टोटल झाली 18. बरोबर आहे. ओके तुम्ही माझ्या असिस्टंट म्हणून मला आता इथे माझी मुलीला मी घेतलेला आहे तर मी आता तिच्या हातामध्ये 18 पत्ते देतोय. ओके हे 18 पत्ते कोणतेही येऊ शकतात, कारण तुम्ही हे क्रमांक सांगितलेला आहे तर मी 18 पत्ते त्यांना देतोय तिला. हा ओके प्लीज काउंट करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 इथे आपण 18 पत्ते माझ्या मुलीला मी दिलेले आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल प्रत्येक पत्ता इथे वेगवेगळा असतो आणि प्रत्येक पत्ता कुठलाही पत्ता इथे आलेला असू शकतो, मी स्क्रीनवरती दाखवतो आहे. 18 पत्त्यांमध्ये 18 म्हणजे पुन्हा एकदा 1 आणि 8 अशी ते 2 अंक येतात, म्हणजे त्यांची टोटल होते 9. तर मी माझ्या मुलीला मी 9 पत्ते देतोय. ओके 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हा जो पत्ता आहे तो आहे 9 पत्ता. ओके तो कोणता माहिती नाहीये, मी मुलीकडे देतोय, तू स्वतः बघायचा आहे. ओके मला दाखवायचा नाहीये कोणता पत्ता येतो, तो कुठलाही पत्ता असू शकतो. ओके शेळके तुम्हाला माहिती आहे का कोणता पत्ता आहे आलेला असू शकतो? नाही ना, कारण हा कोणताही असू शकतो, कारण 52 पत्त्यांमध्ये आपण तुम्ही 2 नंबर सांगितले, तुम्ही पहिल्यांदा 1 नंबर सांगितला तो होता 3. बरोबर आहे. दुसऱ्यांदा तुम्ही नंबर काय सांगितला? 15 नंबर सांगितला. दोघांची टोटल झाली 18. या 18 नंबरवरती आपण 18 पत्ते काढले, ते माझ्या मुलीकडे दिले. त्या 18 पत्त्यांमधनं पुन्हा दोघांची टोटल झाली 1 आणि 8, म्हणजे 18 अंकाची टोटल 1 आणि 8 यांची टोटल झाली 9. तर 9 पत्ते मी दिले, म्हणजे 9वा पत्ता तिला मी दिला आणि तो कुठलाही असू शकतो. ओके तो पत्ता कुठला आहे ते मला माहित नाही आहे, मी त्या मुलीजवळ दिलेला आहे, मी मागे वळून पाहतोय तोपर्यंत माझी मुलगी सर्वांना तो पत्ता जो काही आहे तो स्क्रीनवरती दाखवेल, स्क्रीनवरती दाखवेल, मला दाखवायचा नाहीये. मी मागे वळून पाहतो आहे, मला हा कोणता पत्ता आहे तो माहिती नाही, मी मागे वळलेलो आहे आणि मुलगी माझी जी आहे ती सगळ्यांना स्क्रीनवरती हा पत्ता कोणता आहे तो दाखवते आहे. ओके तो पत्ता कोणता आहे तो मला तुम्ही सांगायचा नाहीये, मी माझ्या जादुई शक्तीने तो ओळखण्याचा प्रयत्न करतोय, बघूया तो ओळखता येतो का. मी मागे वळू आता?
हाँ मी मागे वळून पाहतोय आता. ओके हाँ मी मागे वळतोय. ऑडियन्स नीट लक्ष द्या. हा जो पत्ता आहे तो मी माझ्या मुलीला इथे कुठेही मिक्स करायला सांगतोय. माझ्या मुलीला हा पत्ता कुठेही मिक्स करायला सांगतोय. कुठेही मिक्स कर. ओके तो पत्ता मला माहित नाही आहे कोणता आहे तो, आणि तिने तो पत्ता मिक्स केलेला आहे. आणि तुम्ही पाहताय की स्क्रीन वरती हा पत्ता इथे कुठेही मिक्स झालेला असू शकतो. आणि जे काय आता व्ह्यूअर्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, मी 3 चान्स मध्ये हा पत्ता ओळखण्याचा प्रयत्न करेन. माझी मुलगी मला मदत करेल, जर तो पत्ता बरोबर असेल तर ती हो म्हणेल, नाहीतर नाही. तुला कॅमेराच्या समोर बघून हो म्हणायचं आहे. ओके आणि शेळके तुम्ही पण तो पत्ता पाहिलेला आहे बरोबर आहे ना? हा ओके, पण मला सांगू नका अगोदर. स्क्रीन वरती तुम्ही बघा की तो पत्ता तुम्हाला बरोबर दिसतोय का. मी पहिल्यांदा ओळखण्याचा प्रयत्न करतोय हा पत्ता कोणता आहे. मी 3 चान्स मध्ये ओळखेन. ओके सो मला तो जो पत्ता आहे तो मिळालेला आहे आणि व्हेरी गुड. आणि तो पत्ता जो आहे तो हा आहे शेळके. हा पत्ता नाही आहे तो. ओके ठीक आहे. बाकीच्या ऑडियन्सला दिसत असेल दुरी चौकड हा तो पत्ता नाही आहे. बरेचसे जण नाही म्हणतायत. ओके ओके हा पत्ता नाही आहे. माझ्या मुलीला मी विचारतोय हा पत्ता नाही आहे. ती म्हणते नाही आहे. ठीक आहे मॅडम, अजून 2 चान्स आहेत. मी पाहतोय की अजून तो कुठला पत्ता आहे तो मी प्रयत्न करतोय. मॅडम अजून 2 चान्स शिल्लक आहेत. ओके ओके ठीक आहे. मी अजून मॅडम 2 चान्स आहेत. ओके मी पाहतोय. व्हेरी गुड, मला तुमचा पत्ता शेवटला मिळाला आहे. गुड, तो पत्ता जो आहे तो हा असणार आहे. बदामचा बादशाह. बदामचा बादशाह नाही, हा पत्ता नाही आहे बदामचा बादशाह. ओके मी दुसऱ्यांदा फेल झालोय. 2 चान्स मध्ये मी फेल झालोय. मला तिसरा चान्स आता मी घेतोय. शेवटचा चान्स आहे. ओके आणि मी तिसऱ्या चान्स मध्ये बघतो हा पत्ता शोधून काढण्याचा मी प्रयत्न करतोय. डेफिनेटली जर तो आता लाल रंगाचा पत्ता नाही तर निश्चितच तो काळ्या रंगाचा पत्ता असेल. आणि तो पत्ता व्हेरी गुड, तो जो पत्ता आहे तो मला व्हेरी गुड, तुम्हाला पत्ता मिळालेला आहे. आणि डेफिनेटली तो जो पत्ता आहे तो हा आहे किल्वरची राणी. शेळके बरोबर आहे किल्वरची राणी? नाही आता मला सांगू नका कोणता पत्ता ते सांगू नका. किल्वरची राणी नाही आहे डेफिनेटली. ओके ओके शेळके एक मिनिट. शेळके मी तुझा फोन अटेंड करतोय परत एकदा. मी चालूच आहे तुमचा फोन. जरा मोठ्याने बोला. ओके मी तुम्हाला 3 पत्ते काढून दाखवले, त्यापैकी कुठलाही पत्ता नव्हता. कमाल आहे, कारण जादूच्या प्रयोगामध्ये मी आतापर्यंत कधी फेल झालो नाही. मी हा प्रयोग आतापर्यंत भारतात, भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये केलाय. दुबई, टंझानिया, मोम्बासा, साऊथ आफ्रिका, ईस्ट आफ्रिका इथपर्यंत माझे प्रयोग झालेले आहेत. आतापर्यंत मी कधीच फेल झालो नाही. पहिल्यांदा होतंय की माझा हा प्रयोग फेल गेलेला आहे. की तुम्ही 3 पत्ते काढून दाखवले आणि त्यापैकी तो पत्ता नव्हता. परंतु आयुष्यात कधीही अपयशी होऊन चालायचं नसतं. कितीही संकट आले तरी त्याला झुंजायचं असतं. आता सगळ्यांवरती आपल्या कोरोनाचं एक महाभयंकर संकट आपल्या सगळ्यांवरती आलेलं आहे. पण आयुष्यात नेहमी आशावादी राहायचं तर आपण नक्कीच यशस्वी होतो आणि काहीतरी जादू नक्कीच घडते. बघूया काही जादू होते का. ओके शेळके फोन चालू ठेवा. ओके आणि मी थोडस मॅजिक करतोय, कारण हे तिकडे तुम्ही स्क्रीन मध्ये आहात. स्क्रीनच्या इथून तुम्ही मोबाईल करता. तुमच्या माइंड मधून आलेला नंबर तुम्ही सांगितले ते इकडे मी माझ्या माइंड मध्ये घेतले. त्याच्यातून मी कार्ड काढला आणि इकडून माझ्या माइंड मध्ये इकडे काहीतरी आलाय. बघूया ते काय आहे. माझ्या कॅप मध्ये एक पत्ता आलाय. हा तो पत्ता आहे शेळके? ओके मी सांगतो तुम्हाला पत्ता कोणता आहे शेळके. मी आता जो पत्ता काढलाय तो मी स्क्रीन वरती दाखवतोय. तो पत्ता आहे इस्पिक पंजाब. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू शेळके. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, मी पाहिलं असेल की आजच्या प्रयोगामध्ये काय होणार हे या प्रयोगाच्या सुरुवातीला मी लिहून ठेवलं होतं कुठेतरी. मी सगळ्यांना म्हटलं होतं की मी एक इन्व्हलप इथे ठेवलेला आहे आणि हा जो इन्व्हलप आहे हा इन्व्हलप मी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून इथे ठेवलेला आहे. तर या इन्व्हलप मध्ये मी काय लिहून ठेवलं होतं जे ह्या प्रयोगाला सुरुवात करण्याच्या पूर्वीच ते आपण बघूया. या इन्व्हलप मध्ये पण मी हेच प्रेडिक्शन करून ठेवलं होतं. या इन्व्हलप मध्ये मी लिहून ठेवलं होतं की आजच्या या प्रयोगामध्ये हा इस्पिकचा पंजा बाहेर पडेल. प्रेक्षक जेव्हा सांगतील तेव्हा हा इस्पिकचा पंजा बाहेर पडेल. मी स्क्रीन वरती हा इस्पिकचा पंजाचा हे इन्व्हलप मध्ये लिहून दाखवलेला दाखवतो. ओके थँक्यू शेळके. प्रयोग कसा वाटला तुम्हाला? आवडला शेळके प्रयोग? व्हेरी गुड व्हेरी गुड. माझ्या इतर मराठी बांधव ज्यांना हा प्रयोग आता पाहताय, तुम्हाला हा प्रयोग आवडला असेल तर कमेंट्स मध्ये जरूर टाका. आणि एक पुन्हा विनंती आहे, कोरोनाचं वातावरण चाललेलं आहे
तर प्लीज घराच्या बाहेर पडू नका. आम्ही कलाकार देखील खूप इच्छा असून देखील बाहेर पडता येत नाहीये. तुमच्या सगळ्याशी संवाद मी घरातूनच साधतो आहे आणि तुमच्या सगळ्यांशी मला घरातूनच संवाद साधून हा प्रयोग करायला लागतोय. तुम्हाला हा प्रयोग आतापर्यंत आवडत असेल तर प्लीज प्लीज कमेंट्स मध्ये तुम्ही टाकत चला. पुढच्या काही प्रयोगांना मला तुमची मदत लागेल. जेव्हा मी सांगेन तेव्हाच प्रेक्षकांनी फोन करायचा आहे. त्याच्या अगोदर प्लीज कृपया कोणीही फोन करू नका, कारण त्यामुळे शो डिस्टर्बन्स होईल. जेव्हा मी सांगेन तेव्हा फोन करा. आणि दुसरी महत्वाची रिक्वेस्ट आहे, फोन लहान मुलांकडे देऊ नका, मोठ्या माणसांनी बोला. कारण का लहान मुलांना तेवढं पटापट बोलता येणार नाही माझ्याशी. काही प्रश्न वगैरे मी जे विचारेन तेव्हा पटापट मोठ्या माणसांनी ते फोन रिप्लाय करा. म्हणून मोठ्या माणसांनी फोन करत चला. ओके, तर शेळके धन्यवाद फोन केल्याबद्दल. मी हा फोन तुमचा ठेवतो आहे. थँक्यू शेळके. थँक्यू थँक्यू शेळके. एमव्हीएस चं नक्कीच अभिनंदन आणि थँक्यू, त्यांचं आभार आहेत. कारण एमव्हीएसचे सचिन पाटील, स्वयंभू नारायणीच्या मोहना हंडे या दोघांनी मला ही संधी दिली हा कार्यक्रम सादर करायला. थँक्यू शेळके सर, थँक्यू. मी हा फोन ठेवतोय. हा ओके ओके ओके. जय जिजाऊ. रसिक प्रेक्षक, मी शेळके यांचा फोन अटेंड केला होता, जो आपल्यापैकीच बांधव आहे संगमनेर, इथून त्यांनी फोन तो केला होता. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट खूप छान येत आहेत. दीपक, सुनील कदम, सुहास, नंतर कल्पेश वगैरे आहेत. धन्यवाद, तुम्ही मला रिप्लाय देताय. तुमचं आता आम्हा कलाकारांना नेहमी सवय असते किंवा जेव्हा स्टेजवर आम्ही प्रयोग सादर करत असतो त्या समोर प्रेक्षक असतं आणि प्रचंड टाळ्या ऐकणं आणि त्या टाळ्यांच्या ओघामध्ये तुमचा सगळ्यांचा प्रयोग सादर करण्याची एक वेगळीच मजा असते. पण आयुष्यात पहिल्यांदा असं होतंय की मी प्रयोग करतोय आणि माझ्या समोर प्रेक्षक नाही आहेत. प्रेक्षक आपापल्या घरात बसलेले आहेत आणि हा पहिल्यांदा एक लाईव्ह करण्याचा प्रयोग होतोय. आणि धन्यवाद तुम्ही मला या ठिकाणी म्हणजे ही संधी दिली आहे सगळ्यांनी आणि हा प्रयोग तुम्ही पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या प्रयोगाला आपण वळतो आहोत. पुढचा प्रयोग माझ्या खास लहान बाल दोस्तांसाठी आहे. प्लीज लक्ष द्यायचं आहे मी काय सादर करतो आहे. माझ्याकडे एक छान पैकी काही फुलं आहेत. ओके, आणि ही जी फुलं आहेत तुम्ही पाहू शकता, माझ्याकडे एकूण सहा रंगाची फुलं आहेत. एकूण सहा रंग आहेत. वरती आहे ग्रीन 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 आणि खाली आहेत रेड रेड रेड. आपल्याकडे एकूण सहा फुलं आहेत. सहा, तीन लाल आणि तीन ग्रीन. ओके, मी तुम्हाला जादू करून दाखवणार आहे. सर्वांनी नीट लक्ष द्यायचं आहे. ओके, तीन हिरवी फुलं वरती आहेत आणि तीन लाल फुलं खालती आहेत. मी फुलं मागे घेऊन जातोय. तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की तीन हिरवी फुलं वरती होती आणि तीन लाल फुलं खालती होती. मी थोडीशी जादू करतोय आणि तुम्ही बघाल आता लाल रंगाची जी फुलं आहेत ती वरती आली आहे आणि हिरव्या रंगाची फुलं खालती आली आहेत. बघा, लाल रंग वरती गेलाय आणि हिरव्या रंगाची फुलं खालती आलेत. ओके, तुम्हाला परत एकदा ही जादू बघायचे, परत नीट लक्ष द्या. तीन लाल रंगाची फुलं आहेत, एक दोन तीन ही वरती आहेत. तीन हिरव्या रंगाची फुलं आहेत ती खालती आहेत, एक दोन तीन. मी ही फुलं मागे घेऊन चाललो आहे. थोडीशी जादू करतोय आणि आता बघा पहिल्याप्रमाणेच तीन हिरव्या रंगाची फुलं वरती आलेली आहेत आणि लाल रंगाची फुलं जी आहेत ती खालती आलेली आहे. कशी वाटली जादू? ओके, कमेंट्स मध्ये मी तुमचं वाट बघतोय. कशी वाटली जादू तुम्ही जरा सांगाल तर मला बरं होईल. जादू कशी वाटली? ओके, जरा पेज चालू कर. कमेंट्स मध्ये लवकर टाका ही जादू तुम्हाला कशी वाटली, काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत, कसं वाटतंय ही जादू, कशी वाटते प्लीज जरा कमेंट्स मध्ये सगळ्यांनी हे टाका की कशी वाटते ही जादू. ओके, अच्छा सुनील कदम तुम्ही म्हणताय उलटा उलटा, व्हेरी गुड. अच्छा अभिषेक महाडिक, अभिषेक महाडिक म्हणताय काठी उलटी केली. वा 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 वा, अच्छा म्हणजे जादू नाही झाली म्हणायची तर. व्हेरी गुड. अच्छा अच्छा सिंधू उलट सुलट केलं आता. अच्छा अच्छा व्हेरी गुड. मी पुन्हा एकदा दाखवतो, पुन्हा नीट बघा. पुन्हा मी दाखवतो आहे, तीन हिरव्या रंगाची फुलं वरती आहेत, लाल रंगाची फुलं खालती आहेत,
मी काठी मागे घेऊन गेलो, मी फुलांची काठी मागे घेऊन गेलो आणि थोडीशी जादू केली आणि तुम्ही बघाल आता जादूने लाल रंगाची फुलं वरती हिरव्या रंगाची फुलं खालती. सोपी आहे ना जादू? अच्छा, अरे वा, सगळे जण सांगतात काठी उलटी केली. बरोबर आहे मित्रांनो, मी काठी उलटी केली ही काही जादू नव्हती, थोडीशी गंमत तुम्हा सगळ्यांसोबत केली. पण बघूया आता आपण काही जादू होते का. ओके, आणि मी त्यासाठी छान एक म्युझिक प्ले करतोय आणि जादू जादू केली आहे आणि प्रत्येक फुल एका मागोमाग एक चेंज झालंय. पहिलं लाल, नंतर हिरवं, नंतर लाल, नंतर हिरवं, नंतर लाल आणि पुन्हा हिरवं. जादू आवडली असेल तर प्लीज जरा कमेंट्स मध्ये टाकत चला की तुम्हाला ही जादू कशी वाटली. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू, 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 थँक्यू. पुढचा प्रयोग जो आपण करणार आहोत, या प्रयोगाकरता ओके सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचंय. माझ्याकडे पुन्हा एकदा एक छान पैकी छोटस फूल आहे, फूल आहे म्हणजे फुलाचं झाड आहे परंतु याला फूल आलेलं नाहीये. ओके, मी जादू करतोय, थोडीशी जादू करतोय. ओके, तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये इथे काहीच नाहीये, माझ्या हातामध्ये इथे काहीच नाहीये. ओके, आणि मी इथे एक छान जादू करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही बघाल इथे छान गुलाबाचं फूल आलेलं आहे. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक्यू. पुढच्या प्रयोगासाठी मी माझ्या मुलीला मदतीला घेतोय, तर प्लीज तिच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते घरातल्या घरात बसून. माझी मुलगी आहे, ही पण एक छान जादूगार आहे, हिचं नाव आहे दिशा. हिने आता इयत्ता 10वीची परीक्षा दिलेली आहे आणि खूप छान जादूगार देखील आहे. ती स्वतः छान गाते देखील, सिंगर आहे, शास्त्रोक्त सिंगिंग आता ती शिकते आहे आणि एक छान जादूचा प्रयोग आपण तिच्यासोबत करणार आहोत. माझ्याकडे एक रशी आहे, सगळेजण पाहताय, एक छान रशी आहे, एक कैची मी घेतलेली आहे. मी ही रशी माझ्या मुलीला मी तपासायला देतो आणि पुढची जादू तुम्ही लाईव्ह पाहाल. Thank you.
स्पेशली आमच्या सध्याच्या वातावरणाला धरून आहे आणि काय आहे पुढे तुम्हाला कळणार आहे. ओके, तर मी प्रयोगाला सुरुवात करण्याकरता माझ्याकडे एक छान इथे बलून आहे, एक फुगा आहे. मी हा फुगा तुम्हाला सगळ्यांसमोर फुगवतो आहे. या फुग्यावरती काहीतरी लिहिलंय, मी स्क्रीनच्या समोर हा फुगा आणतोय, काय लिहिलंय ते तुम्हाला समजावं. वाचलं? ओके, कमेंट्स मध्ये जरा लिहा काय लिहिलंय मी या फुग्यावरती, काय लिहिलंय. व्हेरी गुड. कमेंट्स मध्ये काही जणांच्या कमेंट्स येत आहेत. व्हेरी गुड. करोना, करोना लिहिलंय बऱ्याच जणांनी, लिहिलंय करोना, बरोबर करोना लिहिलंय. सध्या अचानकपणे करोना हा व्हायरस आपल्या सर्वांमध्ये आला आणि सर्वांचं जीवन जे आहे ते विस्कळीत करून टाकलं या करोनाने. तुमच्याप्रमाणे मी देखील लॉकडाऊन होऊन घरीच बसलेलो आहे आणि आमच्यासारखे अनेक कलाकार आज घरीच बसलेले आहे. आणि तरी सुद्धा कलाकार कधीही शांत बसत नाही असं म्हटलं जातं. कलाकार मरता नाही है उसे तो जिंदा दफनाया जाता है. कलाकार मरता नाही है उसे तो जिंदा दफनाया जाता है. जब भी कबर खोद के देखो यारो उसे तो आपको डालियों का इंतजार होता है. उसे तो आपकी डालियों का इंतजार होता है. आणि त्याचप्रमाणे आम्ही कलाकार शांत बसणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच मराठा व्यावसायिक संघ या फेसबुक पेज वरती आपल्या मराठा बांधवांसाठी खास एक करमणुकीचा हा कार्यक्रम मी लाईव्ह घेऊन आलेलो आहे. हा जो माझ्याकडे फुगा आहे हा असं समजायचं थोड्या वेळाकरता की हा करोना आहे आणि करोनाची साथ आजूबाजूला पसरलेली आहे. लक्षात ठेवा, करोनाला आता मी स्पर्श करतोय तसा तुम्ही स्पर्श करायचं नाहीये. कोणत्याही व्यक्तींना स्पर्श टाळायचा आहे. मी जादूगार आहे त्यामुळे मी थोड्या वेळाकरता करोनावरती मी जादू करतोय आणि बघूया ही जादू काय होते. करोनापासून सावध राहण्याकरता बऱ्याच तुम्हाला गोष्टी पाळायच्या आहेत. एक सोशल डिस्टन्स पाळायचा आहे. बाहेरून कुठून जाऊन आला तर त्यावेळेला हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत. सॅनिटायझेशन करायचं आहे प्रॉपर. आणि शक्यतो गरज नसेल तर बाहेर पडू नका. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या तर लवकरच आपण करोनापासून मुक्त होऊ. आणखी करोनाच्यासाठी आणखी एक गोष्ट करणं गरजेचं आहे. आणि मी इथे एक ओके सुरी ठेवली होती ती मी सुरी घेतोय आणि बघूया काय होतंय. या करोनाला मारण्याचा माझ्याकडनं या जादूगाराकडनं एक छोटासा प्रयत्न आहे. आणि करोनाला मरतो का आणि काय होऊ शकतं बघूया आपण या छोट्याशा जादू. ओके, सगळ्यांनी पाहिलं हा असा मास्क तुम्हाला बाहेर फिरताना लावणं गरजेचं आहे. जेव्हा कधी बाहेर फिरायला जाल, बाहेर फिरायला म्हणजे गरज असल्याशिवाय बाहेर पडूच नका.
तेव्हा हा असा मास्क लावून जरूर बाहेर पडा, हे आपल्या स्वतःच्या सुरक्षितेसाठी गरजेचं आहे. लवकरच आपण या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडू आणि जादू नक्की होईल. थँक्यू थँक्यू. हा आताचा प्रयोग तुम्हाला कसा वाटला मला ऐकायला तुमच्याकडनं आवडेल, कारण हा प्रयोग मी घरी बसल्या बसल्या कोरोनाच्या वरती मी डिझाईन केला आणि तो आज पहिल्यांदा तुमच्यासमोर लाईव्ह सादर केला कोरोनावरती हा प्रयोग. आणि आवडला असेल तर प्लीज तुमच्या कमेंट्स टाकत चला की कोरोनाचा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला. ओके थँक्यू सचिन चोगले, तुमचे कमेंट्स आलेले आहेत थँक्यू म्हणून. आणि व्हेरी गुड सुनील कदम, तुमचं पण येत आहे छान. मंगल थँक्यू धन्यवाद, व्हेरी गुड थँक्यू थँक्यू. बरेच कमेंट्स मला आलेले आहेत. आणि पुढे जाण्याच्या पूर्वी एक छोटासा तुमच्याशी संवाद मला सगळ्यांशी साधायचा आहे आणि या संवाद साधण्याकरता मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की पुढच्या प्रयोगासाठी मला तुमच्यापैकी कोणाची तरी एकाची मदत लागेल तर माझा नंबर घ्या लिहून. नंबर आहे 9833295477. माझा नंबर आहे 9833295477. माझा पुन्हा एकदा नंबर सांगतोय 9833295477. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुमच्यापैकी कोणीतरी एकाने मला आता फोन करायचा आहे, घरी बसूनच तुमच्याबरोबर मी लाईव्ह कनेक्ट होतोय आणि तो जो लाईव्ह कनेक्ट होणार आहे त्या लाईव्ह कनेक्शनच्या माध्यमातून आपण आता बोलणार आहोत. तोपर्यंत मी माझा एक माईक सेट करून घेतो. माझ्या असिस्टंटला रिक्वेस्ट आहे, छोटासा जो आपला माईक सेट आहे त्याच्यामधनं एक छोटा माईक वायर वाला आहे तो जरा काढून घ्यायचा आहे. ओके एक फोन आलेला आहे तर मी फोन उचलतोय आणि बघूया ते काय बोलत आहे. हॅलो हॅलो हा बोला बोला. प्रकाश इतापे साहेब बोला. प्रकाश इतापे बोला. कसं चाललंय? ठीक चाललंय ना काका? प्रकाश मी थोडा एक माईक माझा कनेक्ट करतोय, वायर वाला माईक आहे छोटाशा युनिट सेट मध्ये आहे माझ्या, तर वायरचा छोटा स्पीकर आहे आपला एक आमच्या घरी त्याच्यामध्ये आम्ही वापरतो, कारण घराघरातूनच साधारण कारण शो करत असताना काही टेक्निकली अडचणी पण येत आहेत आणि तुमचा आवाज ऐकायला जातोय. प्रकाश मला माहिती आहे की तुम्ही मला ओळखता, तर तुम्ही मला ओळखता तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी तुमच्याशी बरोबर हा प्रयोग नाही करणार कारण तुम्ही मला ओळखता, मला अनोळखी माणसाचा कॉल अटेंड करायचा. ओके हा धन्यवाद प्रकाश, तुम्ही फोन ठेवू शकता धन्यवाद. हा हा ओके हा फोन ठेवा प्रकाश फोन ठेवा. हा नमस्कार कोण बोलत आहे? हा नमस्कार कोण बोलत आहे? हॅलो 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 कोण बोलत आहे? हॅलो हॅलो हा बोला. हा बोला बोला, आवाज ऐकायला येतोय मला, बोला. अरे बोला साहेब, मला आवाज ऐकायला येतोय. हो हो माझी सेन अभिजित बोलतोय, बोला बोला. व्हेरी गुड विजय साहेब, बोला बोला. हा विजय साहेब मला तुमचा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय, तुम्ही बोला. हा 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 हा
आणि आपल्या सगळ्यांना आवडलं आहे, माझ्या इकडल्या लहानमुलं पण खूप खुश आहे. थँक्यू थँक्यू विजय साहेब, थँक्यू. ओके विजय साहेब, मला वाटतं आपण एकमेकांना ओळखतो, बरोबर आहे? हा, आपण फोनद्वारे कनेक्टेड आहोत एकमेकांना. तर मी दुसऱ्या कोणालाही संधी देतोय, तुम्ही हा फोन जरा बंद करा आता थोड्या वेळासाठी. ओके हॅलो हॅलो, कोण बोलतोय? संदीप, तुमच्याशी मगाशी एक प्रयोग झालेला आहे, तर प्लीज दुसऱ्या कोणाला तरी संधी द्या, दुसऱ्या कोणाला तरी संधी द्या. ओके हॅलो, कोण बोलतोय? हॅलो हॅलो हॅलो, हा कोण बोलतोय? पृथ्वीराज जी नमस्कार, माझा आवाज क्लिअर येतो ऐकायला? हा बोला. हा हा नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, तुम्हाला माझा आवाज क्लिअर ऐकायला येतोय? व्हेरी गुड व्हेरी गुड. दुसरी गोष्ट तुम्हाला एक विचारायची. ओके आता पुढच्या प्रयोगामध्ये मला तुमची मदत लागणार आहे, तर फोन चालूच ठेवा, फोन चालूच ठेवा आणि जे आता आपण बोलतो आहोत ओके ते क्लिअर लक्ष द्या. ओके ओके तुमचं नाव पुन्हा एकदा सांगा. पृथ्वीराज पवार. पृथ्वीराज पवार. पृथ्वीराज पवार. पृथ्वीराज जी वेलकम, तुमचं आजच्या प्रयोगामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. या पुढच्या प्रयोगासाठी मी माझ्या मुलीला मी इथे सोबत घेतोय. ओके हा पृथ्वीराज जी नमस्कार, माझ्या मुलीला मी सोबत घेतोय. ओके माझ्याकडे इथे एक छान डिश आहे, ही डिश माझ्या मुलीने घेतलेली आहे. ओके काही चिठ्ठ्या मी अगोदरच बनवून ठेवल्या होत्या, त्या मी तुम्हाला दाखवल्या. बघा या जी बॅग आहे, या बॅगेमध्ये त्या चिठ्ठ्या मी ठेवल्या होत्या, त्या सगळ्या चिठ्ठ्या मी इथे काढून ठेवलेल्या आहेत. ओके आणि आता या सोबत मी काही प्रयोग करतोय, या चिठ्ठ्यांवरती मी काय लिहिलंय ते मी दाखवतोय. ओके या चिठ्ठीवरती, एका चिठ्ठीवरती मी अंक लिहिला आहे 50, 50. एका चिठ्ठीवरती चिठ्ठी लिहिली आहे, मी हा अंक दुमडतोय, चिठ्ठी दुमडतोय, या डिश मध्ये ठेवतोय. दुसऱ्या एका याच्यामध्ये मी लिहिलाय 25, हा अंक लिहिलाय 25. ओके काही जणांना कदाचित स्क्रीन मध्ये दिसत नसेल, परंतु म्हणून मी अंक दाखवतोय तुम्हाला, स्क्रीन मध्ये अंक दिसतोय 23. पुढचा अंक आहे 23. ओके आणि या सगळ्याच्या चिठ्ठ्या आहेत, जरा इथे उभं राहायचं, मी दुमडतोय त्या एक एक करून तुम्हाला, एक एक म्हणजे प्रत्येक अंक वेगवेगळा या चिठ्ठीमध्ये लिहिलेला. हा पुढचा अंक आहे 45. ओके म्हणजे प्रत्येक चिठ्ठीमध्ये काहीतरी वेगळा अंक आहे, पुढच्या चिठ्ठीमध्ये 11 अंक आहे, ती पण चिठ्ठी मी दुमडतो आहे. त्याच्या पुढे चिठ्ठी आहे 42 नंबरची, ती पण मी दुमडतो आहे. त्यानंतर पुढचा अंक आहे 33, ती देखील मी दुमडतो आहे. 39 पुढचा अंक आहे, ती देखील मी चिठ्ठी दुमडतो आहे. काही अशा बऱ्याच चिठ्ठ्या आहेत, कारण मला वेगवेगळे क्रमांक पाहिजे होते एका चिठ्ठी होती. पुढे आहे 35. आता हे लाईव्ह लिहित असताना वेळ लागला असता म्हणून मी ते चिठ्ठीवरती अगोदरच लिहून ठेवलेले आहे. पुढे आहे 27. पुढे आहे 18. नंतर 12. व्हेरी गुड. पुढे आहे 30. नंतर एका चिठ्ठीवरती आहे 19. आणि पुढे त्याच्या पुढे लिहिलंय 15. ओके अशा अनेक चिठ्ठ्या आपण पाहिल्या, आणि तुम्ही पृथ्वीराज तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक चिठ्ठी जी आहे तिच्यावरती वेगळा क्रमांक आहे. ओके तर तुम्हाला मी पुन्हा एकदा मी माझी बॅग ओपन करून दाखवतोय, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय मी या वेळेला. आता मी बॅग जेव्हा मी तुम्हाला दाखवतो आहे, या बॅग मध्ये तुम्ही बघता, ही बॅग आता रिकामी आहे पूर्णपणे. ओके
या बॅगेमध्ये ही मुलगी माझी मुलगी जी आहे ती एक एक चिठ्ठी या बॅगेमध्ये टाकेल, एक दोन चिठ्ठ्या उचलून टाकेल, जेणेकरून या सगळ्या चिठ्ठ्या या बॅगेमध्ये जात आहेत. ओके, आलेल्या आहेत सगळ्या चिठ्ठ्या, पाहताय तुम्ही? ओके, आता हे मी सगळं मिक्स करतोय प्रॉपर. आता माझ्या मुलीला मी सांगेन यातनं कुठल्याही तीन चिठ्ठ्या काढायला. ओके, कुठल्याही तीन चिठ्ठ्या आहेत कुठल्याही क्रमांकाच्या येऊ शकतात. आम आय राईट? मी तर मिस केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांच्या याच्यात तुम्ही पाहू शकता इथे त्या चिठ्ठ्या आहेत, त्याच्यामध्ये अजूनही त्या चिठ्ठ्या आहेत. ओके, माझी मुलगी यातनं कुठल्याही तीन चिठ्ठ्या काढेल आणि ती तिच्या हातात ठेवेल. ओके, तर माझी मुलगी पहिली एक चिठ्ठी उचले. ओके, ती चिठ्ठी उचलल्यानंतर तिला जर सिलेक्ट, ती चिठ्ठी जर सिलेक्ट करायची असेल तर तुम्ही सांगा हा सर ही सिलेक्ट करायची आहे. दुसरी उचलली ती सिलेक्ट करायची, तुम्ही म्हणाला हो ही सिलेक्ट करायची. तिसरी सिलेक्ट करायची तिसरी. ओके, तुम्हाला तीन चान्स आहे, कारण तीन चिठ्ठ्यांमध्ये तीन वेगवेगळे नंबर असू शकतात. ओके, आणि तीन चिठ्ठ्यांमध्ये डेफिनेटली वेगवेगळे नंबर आहेत, तर कुठलाही नंबर येऊ शकतो. तिने आता रँडमली ते सगळे चिठ्ठ्या टाकलेले आहेत आणि कुठलाही क्रमांक तिथे येऊ शकतो. ओके, तर माझी मुलगी पहिली चिठ्ठी त्यातली निवडते. तर मला सांगा या प्रयोगासाठी, या प्रयोगासाठी ही पहिली चिठ्ठी जी आहे जी स्क्रीन समोर माझ्या मुलीने दिलेली आहे ही सिलेक्ट करायची की दुसरी चिठ्ठी घेऊ? ही नाही करायची. अरे वा, पृथ्वीराज तुम्ही खूप हुशार आहात, म्हणजे जादूगारावर आपण थोडा अडकवण्याचा प्रयत्न करताय. ओके, ठीक आहे, माझी मुलगी दुसरी चिठ्ठी मला त्यापैकी हातात देते. ओके, ही सिलेक्ट करायची आहे? अच्छा, ही पण नाही करायची आहे. ओके बरं, मग तिसरी सिलेक्ट करायची आहे? नक्की नक्की. ती शेवटची चिठ्ठी एकच शिल्लक राहिलेली आहे. ओके, आणि ती कुठलीही असू शकते, बरोबर आहे? व्हेरी गुड. ती चिठ्ठी कुठली आहे ती माझ्या मुलीकडे आहे. मुलगी सगळ्यांना कॅमेरामध्ये ती चिठ्ठी उघडून नाही दाखवायची, फक्त अशी दाखवायची चिठ्ठी आहे. म्हणून ती माझ्या मुलीला पण ती चिठ्ठी नंबर कोणता आहे तो माहित नाही आहे, पण ही कुठलाही क्रमांक येऊ शकतो आता, बरोबर आहे ना पृथ्वीराज? तर मी स्क्रीनवरती समोर माझ्या स्क्रीनवरती काही चौकोन आहेत इथे, आणि त्या चौकोन एकूण 16 चौकोन आहेत. ओके, तुम्हाला सगळ्यांना दिसतात एकूण 16 चौकोन आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. ओके, मी प्रत्येक चौकोनामध्ये एक नंबर लिहीन आणि हा नंबर 16, मी 16 चान्स घेणार आहे. 16, तर 16 चान्स घेतोय, ते 16 चान्स मध्ये एकदा तरी हा नंबर इथे येईल जो तुमच्या या चिठ्ठीमध्ये असेल. ओके, आणि बघूया हे बरोबर येत आहे का. तर मी इथे सगळ्यात पहिल्यांदा एक नंबर लिहितोय, तो नंबर आहे 7. त्या चिठ्ठीमध्ये कुठलाही क्रमांक असू शकतो. ती मुलगी इथे उभी आहे, स्क्रीनच्या समोरच उभं राहायचं, म्हणजे लोकांना लक्षात येईल की तोच ती चिठ्ठी आहे. ओके, स्क्रीन पासून बाजूला लावायचं नाहीये, थोडं टेक्निकली प्रॉब्लेम असल्यामुळे लक्षात ठेवा मुलगी थोडीशी कॅमेऱ्यापासून बाजूला वगैरे झाली असेल, पण ती सध्या तिथेच आहे. ओके, नंबर आहे 7. नंतर ती चिठ्ठी अशी वरती धरून ठेवायची, कुठलीही चिठ्ठी असू शकते ती. ओके, पुढे मी प्रयत्न करतो अजून एखादा नंबर लिहिण्याचा. ओके, या इथे मी एका रकान्यामध्ये नंबर लिहिलाय 1. ओके, नंतर इथे मी लिहितोय 25, म्हणजे मी आतापर्यंत तीन नंबर लिहिलेत. एक नंबर लिहिलाय 7, एका रकान्यामध्ये मी लिहिलाय 1, एका रकान्यामध्ये मी लिहिलाय 25. ओके, आता एका रकान्यामध्ये मी इथे लिहितोय 12. शक्यता आहे मी सांगितलेला जो नंबर आहे तो इथे येतोय असं शक्यता आहे. ओके, तोपर्यंत मी जे इथे नंबर लिहितोय, मी पाठ करतोय, तोपर्यंत ती मुलगी ती चिठ्ठी जी आहे ती कॅमेऱ्यामध्ये दाखवेल. मला दाखवायचा नाही आहे माझ्या मुलीने तो नंबर, तुम्ही बघून ठेवा फक्त, मला सांगू नका. आणि ज्या वेळेला तो नंबर इथे येईल त्यावेळेला मला तुम्ही हो म्हणून सांगायचंय, तुमचा फोन चालू आहे. जर मी इथे बरोबर त्या 16 मध्ये माझा नंबर आला तर तुम्ही हो म्हणा. तुम्ही नंबर पाहिला आहे ना तो? हा, पण मला सांगू नका. ओके, मी प्रयत्न करतोय कुठला नंबर आहे तो गेस करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, पुन्हा मी इथे एक नंबर लिहितोय, हा नंबर आहे 8.
मी माझा दिलेला नंबर तुमच्या नंबरशी मॅच झाला तर हो म्हणायचं हा. ठीक आहे. हा दोन ओके नंतर मी लिहितोय नऊ. ओके म्हणजे तुम्ही अजून हो म्हणत नाही म्हणजे अजून तो नंबर आलेला नाहीये. बरोबर. हा म्हणून तुम्ही अजून हो म्हणाले नाही यार. बरोबर आहे. ठीक आहे मी एक नंबर दिलाय तीन. तीन हा तो नंबर आहे. तीन हा नंबर नाहीये. ओके पुन्हा मी नंबर देतोय नंबर सहा. नंबर सहा नाही. नंबर सहा पण नाहीये. ओके नंतर ओके नंतर लिहितोय मी अकरा. ओके नंतर मी लिहितोय पाच. पाच पण नाहीये. ओके मी आता नंबर लिहिलाय दहा. नाहीये. ओके मी आता नंबर लिहिलाय सव्वीस. सव्वीस पण नाहीये. ओके ओके मी नंबर दिलाय आता चोवीस. चोवीस आहे का सर? नाही. ठीक आहे माझ्याकडे तर दोनच चान्स शिल्लक आहे. दोनच रकाने शिल्लक आहे. दोन रकान्यामध्ये मला तुमचा नंबर आता ओळखला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे शेवटचे दोन चान्स आहेत माझ्याकडे जादूगाराकडे नंबर कुठला आलाय तो सांगण्याचा. आणि आता लास्ट दोन चान्स आहेत त्यापैकी एक चान्स मी घेतोय. तो नंबर सर असला पाहिजे सत्तावीस. अच्छा सत्तावीस पण नाही येतो. ओके सर आता माझ्याकडे लास्ट चान्स आहे. पृथ्वीराज चव्हाण माझ्याकडे लास्ट चान्स आहे. तुम्हाला काय वाटतं मी हा नंबर ओळखू शकेन? तुम्हाला काय वाटतं? तुमचं अंतर्मन काय सांगते मी हा नंबर ओळखू शकेन? काय बोलताय खरं? ठीक आहे बघूया जादू काम करतोय का. आणि मी आता शेवटचा नंबर लिहितोय आणि तो नंबर आहे नंबर चार. नाही. काय बोलताय? नाही. शुअर नक्की तो नंबर नाहीये? बरं ठीक आहे मग मगापासून मी एवढे नंबर लिहिले त्यापैकी कुठलाही नंबर नाहीये. नीट आहे का? मी सोळा नंबर वाचून दाखवतो मी काय लिहिले आहे. पहिला मी नंबर लिहिलाय पंचवीस. हा नंबर तुमचा नाही. एक बारा सात अकरा आठ चोवीस दोन पाच दहा तीन सत्तावीस चार सव्वीस सहा नऊ यापैकी कुठलाही तुमचा नंबर नाही. काय खरं बोलताय? त्या मुलीकडे ती चिठ्ठी आहे ना तिने जी दाखवली आहे ती आणि सगळ्यांना दाखवली आहे पृथ्वीराज जी लक्षात ठेवा तुम्ही खरं बोलताय. ओके काय नंबर होता तो? पंचेचाळीस. ओके मी चिठ्ठी पाहतो. पंचेचाळीस नंबर होता असं ते म्हणतात. बघा ही चिठ्ठी ओपन करून. अरे हो या चिठ्ठीमध्ये तुम्ही पाहाल तर तो पंचेचाळीस नंबर होता. खरोखर तो पंचेचाळीस नंबर होता. आणि मी या सोळा रकानांमध्ये लिहिलेल्यापैकी पृथ्वीराज तुम्हाला पंचेचाळीस कुठेच दिसला नाही. नक्की पृथ्वीराज स्क्रीन नीट बघा. मी ज्या इथे नंबर लिहिलेले आहे पहिली आडवी ओळ बघा त्याच्यामध्ये आहे पंचवीस. पंचवीस अधिक एक करा सव्वीस. सव्वीस अधिक बारा करा सव्वीस अधिक बारा किती होतात? किती? अडतीस. हा किती झाले? अडतीस अधिक सात करा पुढे बघा आडव्या रांगेची जर तुम्ही बेरीज केली तर ती पंचेचाळीस येते.
खालची आडवी रांग पण बघा, 11 + 8 + 24 + 2 केले तरी पण ती 45च येते. त्याच्या खालची तिसरी आडवी रांग 5 + 10 + 3 + 27 केले तरी ती 45च येते. 4 + 26 + 6 + 9 केले तरी 45 येते. म्हणजे प्रत्येक आडव्या रांगेची बेरीज ही तुमची 45 येते. उभ्या रांगेची पण बेरीज करून बघा, 25 + 11 + 5 + 4 जर तुम्ही काउंट करून पाहिले, 25 + 11 + 5 + 4 ह्या सगळ्याची बेरीज 45 येते. उभ्या रांगेची दुसऱ्या पॉईंट बेरीज बघा, 1 + 8 + 10 + 26 45च येते. 12 + 24 + 3 + 6 पण 45 येते. 7 + 2 = 27 + 9 पण 45 येते. एवढंच नाही, तुम्ही कुठलेही 4 कॉलम घ्या असे, त्यांची बेरीज करून बघा, ती देखील तुम्हाला 45 येईल. सगळ्या 4 कॉलमची बेरीज 45 येईल तुम्हाला. कुठलेही तिरकस असे जाऊन तो आहे करून बघा की 13, 8, 3, 9 यांची बेरीज करा, ती देखील 45 येईल. इकडनं पण तुम्ही 3 बेरीज करून बघा, 7, 24, 10, 4 अशी यांची बेरीज करा, सगळी बेरीज 45च येईल. येते 45. मी ऑडियन्सला फलक व्यवस्थित दिसावा म्हणून पुन्हा धरलाय, कुठल्याही उभ्या याची तुम्ही बेरीज करून बघा, 45च येते. आडव्या रांगेची पण बेरीज 45 येते. तिरकस बेरीज पण 45 येते. कुठलेही 4 कॉलम निवडा, त्यांची पण बेरीज 45 येते. ओके, मला वाटतं प्रकार तुम्हाला तुम्हाला हा प्रयोग जो आहे तो माझा आवडला असेल. थँक्यू थँक्यू, आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून मला. धन्यवाद धन्यवाद हा फोन केल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रयोग आवडला असेल आतापर्यंत तुम्हाला हा सादर केलेला, तर प्लीज जरा तुमच्या कमेंट्स मध्ये टाकत चला की हा प्रयोग तुम्हाला कसा वाटतोय. आणि स्पेशली आता हा जो नंबर गेम खेळला, हा मी माझ्या घरातून त्यांच्याशी मी कनेक्ट झालो होतो, श्रीयुत पवार यांच्याशी मी बोलत होतो, आणि त्यांच्याशी बोलत असताना हा जो प्रयोग आहे तो त्यांच्या घरातून त्यांनी मला मदत केली आणि मी माझ्या घरात आहे अशा पद्धतीने हा प्रयोग आपण केला. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा प्रयोग आवडला असेल. आवडला असेल तर एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. टाळ्या आता वाजवलेल्या तुम्ही मला ऐकायला येणार नाही, पण कमेंट्स मध्ये तुम्ही टाकू शकता की तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला, त्याबद्दल जरूर माहिती द्या. पुढच्या प्रयोगाकडे आपण जातो, त्यासाठी मी माझी म्युझिक ऑन करतोय. ओके थँक्यू.
एक गोष्ट करायची आहे. पुढच्या प्रयोगासाठी मला तुमच्या सगळ्यांकडे, तुम्ही आता घरात बसून सगळ्यांनी माझ्यासोबत हा प्रयोग करायचा आहे, सगळ्यांनी म्हणजे अगदी माझ्या ज्या भगिनी आहेत त्यांनी सुद्धा, जे माझे मराठा बांधव आहेत त्यांनी सुद्धा हा प्रयोग माझ्यासोबत घरी करायचा आहे. प्रत्येकाने असा रुमाल घ्या. रुमाल मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की एक रुमाल घेऊन बसा आणि एक कैची सोबत घेऊन बसा. आपल्याला पुढच्या प्रयोगामध्ये मी हा प्रयोग तुमच्या सोबत करणार आहे घरी. तुम्ही सगळ्यांनी जर रुमाल आणि कैची घेतलेली असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये टाका की तुम्ही रुमाल आणि कैची घेऊन तयार आहात, म्हणजे हा प्रयोग मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करता येईल. मी तुमच्या कमेंट्स पाहतो आहे. सुंदर साळुंके, धन्यवाद, तुम्ही सुपर असा छान प्रतिक्रिया दिलेली आहे. सगळे रुमाल घेत आहेत तोपर्यंत एक छोटीशी माहिती तुम्हाला देतो. कृपया सगळ्यांनी माझा मोबाईल नंबर जरा सेव्ह करून ठेवा. माझा मोबाईल नंबर आहे 9833295477. माझा नंबर आहे, पुन्हा एकदा मी माझा नंबर देतोय, 9833295477. हा नंबर सेव्ह करा. मॅजिशियन अभिजित नावाने, जादूगार अभिजित नावाने. कार्यक्रमाच्या या मध्ये मी माझी छोटीशी ओळख देतो. मी स्वतः एक टीव्ही कलाकार आहे. मी झी मराठी आणि स्टार साठी अनेक मालिकांमधून काम केलेलं आहे. सध्या तुमच्या टीव्हीला जी सनफिस्ट बिस्किटची जाहिरात येते त्यामध्ये मी स्वतः आहे. ब्रिटानिया गोड्डे बिस्किटच्या जाहिरातीमध्ये मी आहे. झी मराठीचं जे नाटक आलेलं आहे अलबत्या गलबत्या, ज्यामध्ये वैभव मांगले आहे, चेटकिनीची भूमिका करतात वैभव मांगले या नाटकामध्ये, या नाटकाचं मॅजिकल डायरेक्शन मी स्वतः केलेलं आहे. मॅजिकल इफेक्ट जे आहेत ते माझे स्वतःचे आहेत. अनेक सिरियल्स मधून मी काम केलेलं आहे. नवीन एक चित्रपट आता येतो आहे, या चित्रपटाचं नाव आहे आमदार निवास. या चित्रपटामध्ये माझी एक छोटीशी भूमिका आहे. चित्रपट लवकरच येईल, लॉकडाऊन मुळे जरा शूटिंग थांबलेलं आहे, पण त्या चित्रपटामध्ये मी तुम्हाला माझी छोटीशी भूमिका दिसेल. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की माझा नंबर प्लीज सेव्ह करा. मी तुमचा एक मराठा बांधव आहे. माझा नंबर आहे 9833295477. पुढच्या प्रयोगासाठी मला तुमच्याकडे सगळ्यांकडे असा एक रुमाल पाहिजे आहे, एक रुमाल आणि एक कैची. तर तुमच्या घरामध्ये कैची असेल ते घ्या आणि प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मला मेसेज टाका की तुम्ही रेडी आहात. आता मी तुमच्या कमेंट्स पाहतो आहे, तर प्लीज तिथे तुम्ही जरा कमेंट्स बॉक्स मध्ये टाका की बाबा तुम्ही रुमाल घेऊन रेडी आहात म्हणून. ओके, एक छोटीशी माहिती अजून मी सांगू इच्छितो. आपला हा जो पेज आहे हे मराठा व्यावसायिक संघाचं पेज आहे आणि मी देखील एक व्यावसायिक आहे. मी एक कलाकार देखील आहे आणि मी एक ट्रेनर आहे. मी एक मोटिवेशनल ट्रेनर आहे आणि अनेक व्यावसायिकांना मी वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग देत असतो. त्यापैकी सध्या माझं एक ट्रेनिंग चालू आहे व्हॉट्सअपवरती आपला बिझनेस कसा वाढवायचा, याचं ऑनलाईन मी ट्रेनिंग देतोय. या विषयावरती जर तुम्हाला मोफत माहिती हवी असेल की या मुख्य ट्रेनिंग मध्ये काय होतं याचा मी माहिती मोफत ट्रेनिंग मध्ये देतो. त्याचा कोर्स योगायोगाने उद्या बेसिक मोफत कोर्स आहे, परवा आहे, तेरवा आहे, म्हणजे 22, 23, 24 असा मोफत कोर्स आहे. या कोर्सची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअपला हाय करा आणि त्या कोर्स विषयी माहिती जाणून घ्यायची असा मेसेज टाका. मी तुम्हाला झूमचा आयडी टाकेन, कारण झूमवरूनही मी माहिती दिली जाते. मग झूमचं जॉईनिंग आयडी आणि तुम्हाला तिथे झूम कसं जॉईन करायचं वगैरे या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देईन. तर झूम ऍप्लिकेशनद्वारे तुम्हाला मी हे समजवतो की आपला व्हॉट्सअपच्या द्वारे व्यवसाय कसा वाढवायचा, कनेक्टिव्हिटी कशी वाढवायची. हे खूप छान आणि सुंदर ट्रेनिंग आहे. मागच्या ट्रेनिंगमध्ये आठवड्याभरापूर्वी ट्रेनिंग झालं, त्यावेळी त्यामध्ये आपले काही मराठा बांधव होते, त्यांनी हे ट्रेनिंग केलं आणि त्यांना खूप चांगलं ते ट्रेनिंग वाटलं, त्यांनी खूप छान फीडबॅक दिलेले आहेत. तुम्ही देखील माझ्या मराठा बांधवांनी व्यवसायामध्ये आता मागे राहिलं नाही पाहिजे. आपल्या मराठा समाजाने व्यवसायामध्ये पुढे येणं ही काळाची गरज आहे आणि जर आपल्याला आपल्याला अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर व्यवसायात आपले पाय खंबीरपणे रोवणं गरजेचं आहे. याकरता आपल्याला सक्षम बनलं पाहिजे. तर या ट्रेनिंगची किमान बेसिक ट्रेनिंग जे आहे जे मोफत आहे माझं, ते तरी किमान तुम्ही जॉईन करा आणि त्या ट्रेनिंग मध्ये माझ्याशी कनेक्ट व्हा. तुम्ही या ट्रेनिंग मध्ये जॉईन कसं व्हायचं काय वगैरे याकरता मला माझ्या व्हॉट्सअपला कनेक्ट व्हा. व्हॉट्सअपला त्याविषयी मेसेज टाका की ट्रेनिंग विषयी माहिती पाहिजे, मी तुम्हाला तिथे डिटेल टाकेन. ओके, माझा नंबर आहे 9833295477. तुम्ही सगळेजण रुमाल घेऊन तयार आहात, प्लीज जरा कमेंट्स मध्ये मेसेज टाका तुमचे सगळ्यांचे रुमाल तयार आहेत.
कमेंट्स मध्ये तुमचा असा रुमाल तुम्ही घेऊन रेडी आहात असं मानतो मी. आणि आपण या प्रयोगाला सुरुवात करूया. ओके, माझ्याकडे एक छान रुमाल आहे, तुम्हाला देखील हा असा रुमाल घ्यायचा आहे. तुम्ही देखील माझ्याप्रमाणे रुमाल घेऊन उभे राहा. मी तुम्ही सुद्धा माझ्यासोबत एक छान जादू करणार आहात सगळेजण. ओके, हा रुमाल असा झटकायचा आहे. ओके, असा एका हाताने झटका. व्हेरी गुड, असा मॅजिक करा, दुसऱ्या हाताने मॅजिक करा. वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरेच जण त्यांच्या घरात ते करतायत. ओके, आता हा रुमाल असा अशा प्रकारे याला पकडायचं आहे. ओके, तुम्ही पाहू शकता एक टोक, फक्त मधलं टोक, मी मधलं मिडलचं टोक जे आहे रुमालाचं तेवढं फक्त वर घेतलेलं आहे. थोडीशी याच्यावरती जादू करतो. हे जे टोक आहे ते मी आता खाली बसवण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीमध्ये. तुम्ही पण मला सेम कॉपी करायचंय, सेम. ओके, हे असंच खाली बसवायचंय. सगळ्यांनी ते टोक खाली असं टाकलेलं आहे. व्हेरी गुड. एक छोटासा मंत्र आहे, तो मंत्र बोलायचा आहे. मंत्र मी तुम्हाला सांगतो काय आहे. मंत्र सोपा आहे. ओके, मंत्र एकदम सोपा आहे, तो याच्यावरती बोलायचा आहे. गिली 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 आबरा का डाबरा. ओके, परत एकदा मंत्र नीट ऐका. गिली 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 आबरा का डाबरा. मी परत एकदा मंत्र सांगतोय. गिली 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 आबरा का डाबरा. व्हेरी गुड. आता हा मंत्र म्हटल्यानंतर पुन्हा त्या रुमालाचं टोक असं वरती काढायचं आहे. व्हेरी गुड, शाबास, व्हेरी गुड. आता कैची हातात घेऊन तयार राहा. व्हेरी गुड. मी करतो तसं करायचंय. ही कैची अशी पकडायची आहे. रुमालाचं जे वरचं टोक आहे ते व्यवस्थित दातात पकडायचं आहे. आणि हा रुमाल आपल्याला कापायचा आहे, पण सावधगिरी बाळगा, आपल्या ओठ कापले जाणार नाही त्याची काळजी घ्या, फक्त रुमाल कापायचा आहे. ओके, ओके, मी माझा रुमाल कापलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा कापलेला जो तुकडा आहे हा असा आहे. ओके, व्हेरी गुड. हा जो कापलेला तुकडा आहे, सगळ्यांनी आपले रुमाल बिंदास कापा, आपण जादू करतोय. ओके, रुमाल तुमचे कापून झाले असेल तर प्लीज कमेंट मध्ये टाका की हा आम्ही आमचे रुमाल कापलेले आहेत. आणि शक्य झालं तर तुमचा सेल्फी रुमाल कापलेला मला नंतर टाका, कमेंट मध्ये टाका. सेल्फी तुमचा रुमाल कापलेला असेल तर तो सेल्फी काढून किंवा रुमाला तो कापलेला फोटो पण टाका. व्हेरी गुड. हे जे टोक आहे कापलेलं ते असं ठेवायचं आहे. आणि ते ठेवल्यानंतर पुन्हा हे टोक असं इथे टाका. व्हेरी गुड. आता तो मंत्र, तो मगाशी मी तुम्हाला मंत्र शिकवला होता, तो मंत्र तुम्हाला पुन्हा एकदा बोलायचा आहे. मंत्र लक्षात आहे नाही आहे तर मी परत एकदा सांगतोय. मंत्र सोपा आहे. गिली 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 आबरा का डाबरा. गिली 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 आबरा का डाबरा. गिली 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 आबरा का डाबरा. ओके, आय होप तुम्हाला तो मंत्र कळलेला आहे आणि तुम्ही तो मंत्र म्हटलेला आहे. ओके, व्हेरी गुड, शाबास. तर एक दोन तीन म्हटल्यानंतर रुमाल उघडायचंय आपल्याला. ओके, एक दोन तीन म्हटल्यानंतर रुमाल उघडायचंय. एक दोन तीन, सगळेजण तयार आहेत. सगळ्यांच्या रुमालावरती जादू होणार आहे. आयुष्यात जादू व्हायचे असेल तर काहीतरी प्रयत्न करावे लागतात, त्याच्याशिवाय जादू होत नसते. ओके, तर सगळ्यांनी रुमाल कापण्याचा प्रयत्न छान केला असेल घरी. आणि मी सांगतो ज्यांनी ज्यांनी रुमाल कापलेला आहे, ओके, त्यांना हा प्रयोग आयुष्यभर लक्षात राहणार आहे नक्की. ओके, तर आपली जादू करूया आपण. आणि आता मी माझा रुमाल उघडतोय. एक दोन तीन म्हटलं तर तुम्हाला पण रुमाल उघडायचा आहे. एक दोन तीन, मी माझा रुमाल उघडलाय, तुम्ही पण तुमचा रुमाल उघडायचा आहे. बघा माझा रुमाल अखंड जॉईन झालेला आहे. व्हेरी गुड. आय होप तुमचा पण रुमाल कापल्यानंतर असाच अखंड जॉईन झालेला असेल. आणि तुमच्या सगळ्यांचा रुमाल असाच अखंड जॉईन झालेला असेल अशी अपेक्षा करतो. काय झालं तुमच्या बाबतीत जरा प्लीज कमेंट मध्ये कळवा. तुमच्या बाबतीत काय घडलं ते जरा कमेंट मध्ये कळवा. तुमच्या बाबतीत काय घडलंय. आणि हा प्रयोग आवडला असेल तर प्लीज टाळ्या जरूर वाजवा. दुसरा प्रयोग मी दाखवतोय. माझ्याकडे एक नटबोल्ट आहे, सगळ्यांना नटबोल्ट दिसत असेल. हा नटबोल्ट जर तुम्हाला खोलायचा असेल तर अशा प्रकारे तुम्हाला खोलावा लागतो. ओके, हा जो बोल्ट आणि नट आहे, हा नट तुम्हाला अशा प्रकारे बाहेर काढावा लागतो. ओके, तशी तो बाहेर निघणार नाही. पण काही जादू करून हा नट बाहेर पडू शकतो का बघूया आपण काय होतंय ते.
मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. मास्टर शेफ सीझन 3 चा आमचा शूटिंग चालू होता आणि त्या दरम्यान मध्ये फेमस शेफ जे आहे संजीव कपूर यांच्या सोबत मी हा प्रयोग सादर केला होता. आणि जेव्हा संजीव कपूर यांनी हा प्रयोग पाहिला होता तेव्हा ते जेवत होते, आम्ही जेवणासाठी बसलो होतो एकत्रित आणि संजीव कपूर मला आठवत आहे उष्ट्या हाताने माझ्या मागे धावले होते, हे नेमकं कसं करता अभिजित, मला सॉलिड आहे, मला शिकायचंय, मला बघायचंय. तर तो प्रयोग मी दाखवत आहे. हा तुम्ही नडबोल्ट बघू शकता, या नडबोल्ट वरती मी थोडीशी मॅजिक करतोय आणि स्क्रीन वरती व्यवस्थित दिसत असेल हा नडबोल्ट. ओके, मी थोडस मॅजिक करतोय आणि तुम्हाला दिसेल आता हा नडबोल्टला मॅजिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता हा नडबोल्ट आता फिरू लागलाय. ओके, व्हेरी गुड, तो नडबोल्ट फिरतोय. ओके, आणि बाहेर येतोय आणि बघूया मॅजिकली तो बाहेर येतोय का. व्हेरी गुड, थँक्यू. आणि तो नटबोल्ट जादूने निघालेला आहे. थँक्यू. आतापर्यंत तुम्ही बरेच प्रयोग पाहिलेले आहेत आणि आता जो मी पुढचा प्रयोग तुम्हाला दाखवतोय हा प्रयोग मी तुम्हाला शिकवतोय, हा तुम्हाला मी प्रयोग शिकवतोय. मी हा प्रयोग कसा करतोय नीट बघा आणि जर तुम्हाला कळला हा प्रयोग मी कसा केला तर तो मला कमेंट्स मध्ये टाका मी कसा केला. कारण प्रयोग जर बारकाईने पाहिला ना तर समजेल, पण जे लोक खूप गांभीर्याने प्रयोग पाहतील, जे लोक प्रयोग काळजीपूर्वक पाहतील त्यांनाच हा प्रयोग समजेल की मी कसा केला. कदाचित लहान मुलांना नाही समजलं तर मोठ्याने तरी नीट बघा आणि लहान मुलांना शिकवा हे कसं कळलं केलं ते. आणि एकदम सोपा प्रयोग आहे. यासाठी तुम्हाला लागते एक कागदी पिशवी. मी माझ्याकडे एक कागदी पिशवी आहे ती घेतली आहे. तुम्ही या पिशवीमध्ये आतमध्ये काही नाहीये. ओके, आणि या पिशवीमध्ये मी छोटीशी गंमत या पिशवीच्या मदतीने करणार आहे. माझ्याकडे एक काळ्या रंगाची सीडी आहे. तुम्ही पाहू शकता ही एक काळ्या रंगाची सीडी आहे. काळा रंग आहे, पुढच्या बाजूने काळा रंग आहे, मागच्या बाजूने पण काळा रंग आहे, दोन्ही बाजूने काळ्या रंगाची सीडी आहे. ओके, आणि मी तुम्हाला ही पिशवी पण अशी उलटी करून दाखवली, याच्यामध्ये काही नाहीये. या काळ्या रंगाच्या सीडीला मी या पिशवीमध्ये टाकलं. ओके, मी या पिशवीमध्ये या काळ्या रंगाच्या सीडीला टाकल्यानंतर थोडस मॅजिक करतो. तुम्हाला रंग आठवतोय कुठला होता सीडीचा, कोणता होता? ओके, ब्लॅक. कमेंट मध्ये टाकताय तुम्ही, व्हेरी गुड. मी थोडस मॅजिक करतो आणि तुम्ही बघा ही जी सीडी आहे ती पिवळ्या रंगाची झाली. तुम्ही बघू शकता ही जी सीडी आहे ही पिवळ्या रंगाची झालेली आहे, पिवळ्या रंगाची. ओके, सोपा प्रयोग होता की मी यामध्ये एक काय केलं की काळ्या रंगाची सीडी घेतली, ती मी या पिशवीमध्ये टाकली आणि तिचा रंग बदलला आणि तो रंग बदलून ती सीडी पिवळ्या रंगाची झालेली आहे. तुमच्यापैकी कोणाला जर हा प्रयोग समजला असेल कसा करायचा तर प्लीज कमेंट मध्ये टाका. ओके, कमेंट्स काही आलेले आहेत का त्याच्यावरती? ओके, माझी मुलं मला मदत करतायत की काही कमेंट्स त्याच्यावरती येत असतील तर ते सांगतायत. ओके, काय म्हणतायत लोक? कसं केलं काही कळलं? ओके, तुम्हाला परत एकदा हा प्रयोग नीट समजावा म्हणून मी परत करून दाखवतोय. नाही समजलंय, मी परत एकदा दाखवतोय. माझ्याकडे काळ्या रंगाची पिशवी आहे, यामध्ये काही नाहीये, या पिशवीमध्ये काही नाहीये. ओके, काही लोकांना डाऊट येतोय म्हणून मी पिशवी उलटी पण करून दाखवतोय. या पिशवीमध्ये काही नाहीये, बघा ही पिशवी उलटी करून दाखवली मी, यामध्ये काही नाहीये. ओके, आता मी इथे पकडले म्हणून काही लोकांना डाऊट येतोय, अशी एकाची कमेंट्स आहे, हे पकडलेलं ते काढा, मी ते काढतोय बघा, ही अशी उलटी करून दाखवतोय, याच्यामध्ये काहीच नाहीये. ओके, या पिशवीमध्ये ते काही नाहीये. आणि या पिशवीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा प्रयोग करून दाखवतो. माझ्याकडे अजून एक सीडी आहे. ओके, ही एक काळ्या रंगाची सीडी आहे, बघा ब्लॅक कलरची सीडी आहे, ब्लॅक कलर. ही सीडी मी यामध्ये टाकतोय, ही सीडी मी यामध्ये टाकली. कुठल्या रंगाची सीडी होती? काळ्या रंगाची सीडी. आणि मी थोडी जादू करतोय आणि मी बघाल ही सीडीचा कलर बदललाय आणि ही सीडी जी आता ती निळ्या रंगाची झाली आहे, ब्ल्यू कलर, डार्क ब्ल्यू कलर झालाय, डार्क ब्ल्यू. ओके, आता मला वाटतं जादू बऱ्याच जणांना लक्षात आली असेल मी कशी केली.
तुम्ही आरामात घरी करू शकता. फक्त एक काळ्या रंगाची पिशवी लागते, त्याच्यामध्ये तुम्ही काळ्या रंगाची शेळी टाकता आणि त्या पिशवीमध्ये तुम्ही टाकल्यानंतर तुम्ही त्या कुठल्याही पिशवी घेऊ शकता. असं नाही काळ्या रंगाची पिशवी म्हणजे मी आता खाकी पिशवी घेतली आहे, कोणती पिशवी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही काळ्या रंगाची शेळी टाकायची, नंतर जादू करता, जादू केल्यानंतर तिचा रंग बदलतो. मला वाटतं बहुतेकांना ही जादू कळली असेल मी काय केले ती. कमेंट्स मध्ये टाकताय तुम्ही बॅग मध्ये सीडी आहे. अच्छा, काही लोकांची कमेंट झाली की बॅग मध्ये मी पहिल्यांदाच कलरची सीडी ठेवलेली आहे आणि मी काळ्या रंगाची सीडी टाकतोय आणि नंतर पहिल्यांदा कलरची सीडी काढून दाखवतो. ओके, तुमचा हा समज दूर व्हावा म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये काही नाही आहे. पिवळा रंग आधी होता. ओके, मी तुम्हाला हात दाखवतोय याच्यामध्ये काही नाही आहे. ओके, अच्छा मी हे उलट पण करून दाखवतोय. बघा, ही तुम्हाला पिशवी उलटी करून दाखवली, यामध्ये काही नाही आहे. ओके, मी तुम्हाला पूर्ण पिशवी उलटी करून दाखवतोय. बघा, इथे काही नाही आहे. अच्छा, कोणीतरी सांगितलं हा हात बाजूला करा. ओके ठीक आहे, हा हात बाजूला करतोय, नीट बघा. ओके, अच्छा काही परत एकदा करून दाखवतो, नीट लक्ष द्या, याच्यामध्ये काही नाहीये. आता मी शेवटच्या वेळेला मी तुम्हाला प्रयोग करून दाखवतोय, नीट लक्ष द्या. माने काळ्या रंगाची सीडी आहे, परत एकदा बघा, काळ्या रंगाची सीडी आहे. ही काळ्या रंगाची सीडी आहे. मी ही सीडी यामध्ये टाकतो आहे, या पिशवीमध्ये मी ही सीडी टाकतो आहे. ही टाकली, मी थोडीशी मॅजिक केली, मी पाहू शकता ही अजूनही काळ्या रंगाची सीडी आहे. मी या पिशवीमध्ये टाकली, ही पिशवीमध्ये टाकल्यानंतर थोडीशी मॅजिक करतो आणि ही जी सीडी आहे ती लाल रंगाची झाली आहे. आय होप तुम्हाला ही जादू घरी करता येईल, तुम्हाला कळलं असेल कसं काय करायचं. कारण मी म्हटलं होतं मी शिकवणार आहे, परंतु मी बारकाईने बघितलंच तुम्हाला कळेल की मी हा प्रयोग कसा केला. आणि तुम्ही सगळ्यांनी बारकाईने नक्कीच प्रयोग बघितला आहे, तुम्हाला कळलं असेल मी हा प्रयोग कसा केला. पिशवी उघडा आणि दाखवा. अच्छा, कोणीतरी हुशार प्रेक्षक आहे, तो म्हणतोय की पिशवी उघडा आणि दाखवा. आतमध्ये कलरचे कव्हर आहे. अच्छा, याच्यामध्ये काही नाहीये, मी दाखवतोय याच्यामध्ये. अच्छा, पूर्ण पिशवी खोलून दाखवा म्हणून काही प्रेक्षक सांगताय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या पिशवीमध्ये काही नाहीये. ही पिशवी पूर्ण उघडून तुम्हाला दाखवली, यामध्ये काही नाही. ही पिशवी पूर्णपणे ओके, याच्यामध्ये काही नाहीये. थँक्यू. हा प्रयोग कसा वाटला जरा प्लीज जोरात टाळून जाऊ दे. प्रयोग आवडला असेल एकदा छान पैकी तुमच्या कमेंट्स आम्हाला येऊ देत. छान वाटलंय तुमच्या सगळ्यांसोबत, खूप मजा येते हा लाईव्ह प्रयोग करताना. फक्त आज तुम्ही सगळे माझ्या समोर ऑडिटोरियम मध्ये असता तर खूप मजा आली असती, धमाल आली असती अजून. परंतु करोनामुळे आज आपण आपल्या घरी बसलो, पण हा कलाकाराचा एक छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला आनंद देण्याचा. आणि मला आशा वाटते की मी हा आनंद तुम्हाला देण्यामध्ये नक्कीच यशस्वी झालो असेल, थोडाफार तरी मी तुम्हाला आनंद देऊ शकलो असेल. तर प्रयोग कसा वाटला ते जरूर कळवा, कारण तुमच्या कमेंट्सचं हे पाठबळच आम्हाला कलाकारांना या संकटाच्या काळामध्ये जिवंत ठेवणार आहे. तुमचं हे पाठबळच रसिकांचं आम्हाला पुढे असं पुढे निघून जाणार आहे. त्यामुळे प्लीज तुमच्या कमेंट्स आम्हाला जरूर कळवा. आय होप तुम्हाला हा प्रयोग आवडतोय. आणि पुढच्या प्रयोगाकडे वळायचं आहे. तत्पूर्वी कोणाचा तरी एखाद्या व्यक्तीने मला फोन कॉल करावा आणि कसा वाटतोय प्रयोग वगैरे याच्याविषयी तुमचा फीडबॅक मी एखाद दोन जणांचा जाणून घ्यायला मला आवडेल. तर प्लीज फोन केलात तर चालेल. तुमच्या फोन कॉल मला करू शकता तर प्लीज फोन कॉल करा. माझा नंबर आहे 9833295477. संतोष श्रृंगारे, धन्यवाद, तुम्ही हा कार्यक्रम पाहताय. तानाजी पोहोचले, धन्यवाद, हा कार्यक्रम तुम्ही पाहत आहात. ओके, एक सुरुवातीला फोन आलेला आहे, मी तो फोन अटेंड करतोय. बघूया कोणाचा फोन आहे. ओके, नमस्कार. नमस्कार, नाव काय आपलं सर? गणेशजी, नमस्कार. कार्यक्रम लाईव्ह पाहताय आमचा, कसा वाटतोय कार्यक्रम? थँक्यू थँक्यू. आय होप तुम्हाला आनंद मिळतोय. कुठून बोलताय तुम्ही सर? नाशिक वरून. धन्यवाद तुम्ही फोन केल्याबद्दल, धन्यवाद. ओके, दुसरा फोन एक आम्ही अटेंड करतो आहोत, बघूया तो कोणाचा आहे. हॅलो, नमस्कार नमस्कार. हां नमस्कार नमस्कार, बोला, कोण बोलता? हां नमस्कार, बोला 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 सर. हां चैतन्यजी नमस्कार, बोला. थँक्यू, आवडलाय कार्यक्रम तुम्हाला? थँक्यू थँक्यू.
चैतन्यजी संपर्कात राहा असेच. ओके, अजून एक फोन येतोय, तो मी कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत त्यांना बघतो कोण फोन करतायत ते. ओके, नमस्कार. हा, कोण बोलताय? हा संजय जी बोला. थँक्यू थँक्यू. टेक प्रिव्हेंटेशन अगेन्स्ट कोरोना असं म्हणायचंय. ओके, थँक्यू 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 सर, थँक्यू थँक्यू. नमस्कार, पुढचा कॉल कोणाचा बघूया. हा नमस्कार, हॅलो नमस्कार, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो. ओके, हा नमस्कार. हा हा नमस्कार, बोला. कसा वाटतोय कार्यक्रम? हा रवी जी बोला, बोला रवी चव्हाण जी. थँक्यू 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 थँक्यू. कोण बोलताय? नमस्कार, कोण बोलताय? केतन जी कार्यक्रम पाहताय? ओके, धन्यवाद. कसा वाटतोय कार्यक्रम? लॉकडाऊन नंतर नवीन रुमाल घेऊन द्यावा लागेल अशी छान प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी. व्हेरी व्हेरी गुड. आम्हाला पाठलेल्या रुमाला तो सेल्फी जरूर पाठवा. हा थँक्यू 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 थँक्यू. नमस्कार. हा नमस्कार. हा बोला. थँक्यू 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 थँक्यू. हा संपर्कात राहा सर, संपर्कात राहा, संपर्कात राहा. पुढचा प्रयोग मी दाखवणार आहे, परंतु तो प्रयोग दाखवण्यापूर्वी एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की पुन्हा एकदा मी आभार मानतोय. पुढे अजून प्रयोग बाकी आहे माझा, मी तो प्रयोग दाखवतोय आहे. तत्पूर्वी मी आभार मानतोय मराठी व्यावसायिक संघाचे आपले सचिन पाटील जे अध्यक्ष आहेत, यांनी मला आजचा हा कार्यक्रम सादर करण्याकरता आपल्या मराठा या पेजवरती ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दुसरे मी आभार मला मानायचे आहे स्वयंभू नारायणीच्या मोहना हांडे, ज्या मराठा व्यावसायिक संघाच्या आपल्या सरचिटणीस आहेत, त्यांनी देखील मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. तसेच तुम्हा सर्व मराठा बंधू आणि भगिनींचे आभार की तुम्ही माझा हा कार्यक्रम पाहत आहात, त्याबद्दल तुमचे आभार. या कार्यक्रमातून मनोरंजन करण्याचा मी छोटासा प्रयत्न तुमच्या समोर केलेला आहे. लाईव्ह कार्यक्रम सादर करत असताना काही अडचणी येतात. आज अडचण इथपासून होती की मोबाईल उभा कसा करायचा स्टँडला, कारण का माझं स्टँड वगैरे हे सगळं साहित्य माझ्या ऑफिसमध्ये राहिलेलं आहे आणि माझं शोसाठी मी म्हणजे सगळं साहित्य तिकडे अडकलेलं असताना घरात असलेल्या साहित्यातून मला शो सादर करायचा होता. मोबाईल उभं करण्याकरता काही ना काही जुळवाजुळव गोष्टी करून समोर मोबाईल एकी तिकडे लावलेला आहे आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय. टेक्निकली लाईव्ह सादर करत असताना पहिल्यांदा हा शो लाईव्ह मी करतोय, कारण मी नेहमी थिएटर्स शो करत आलेलो आहे आणि लाईव्ह प्रेक्षकांसमोर असणं आणि आता असं हा कार्यक्रम करणं हा खूप वेगळा अनुभव आहे. पण तुमच्या कमेंट्स मला खूप प्रेरणा देत आहेत, तुमचे फोन जे येत आहेत ते मला खूप चांगल्या प्रोत्साहन देत आहेत. माझी सगळ्या मराठा बांधवांना एक हात जोडून विनंती आहे, प्लीज माझा नंबर सेव्ह ठेवा आणि या छोट्याशा कलाकाराचा कार्यक्रम कसा वाटला हे व्हॉट्सअपला प्लीज फीडबॅक मध्ये कळवा की हा कार्यक्रम कसा वाटला. आणि माझा नंबर यासाठी सेव्ह करून ठेवा की मी नंबर जर तुमच्याकडे सेव्ह असेल तर अजून मधून तुम्हाला माझे मेसेजेस येतील. काही मी चांगली सामाजिक कार्य करत असतो, त्या सामाजिक कार्यांचे माझे रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचतात. मी काही अचीवमेंट्स असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात माझ्या. मी जर काही कुठे दुसरे काही उपक्रम करत असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. माझा जर कधी टीव्हीला काही प्रोग्राम असेल तर तो तुम्हाला कळू शकतो, पण त्यासाठी तुमच्याकडे माझा नंबर सेव्ह असणं गरजेचं आहे. त्यामुळे नंबर सेव्ह ठेवा.
तुमच्यापैकी ज्यांचे त्यांच्या मला फीडबॅक्स येतील त्यांना मी माझे मॅजिकल व्हिडिओज मी पाठवेन. आपल्यापैकी बऱ्याचशा मराठा बंधू भगिनींनी मला ऑलरेडी यापूर्वी देखील संपर्क केलेला आहे, त्यांना माझे व्हिडिओज गेलेले आहेत. तुम्हाला देखील माझे काही जादूचे व्हिडिओज येतील, संपर्कात राहा. दुसरा एक महत्वाचा मला व्यवसाय महत्वाचा सांगायचं जे मी मगाची देखील सांगितलं होतं की आपला हा व्यावसायिक पेज आहे मराठा व्यवसाय संघ, आणि आपल्या मराठ्यांनी आता व्यवसायामध्ये पाय रोवणं, नुसतं रोवणं नाही तर आता व्यवसायामध्ये उंच शिखरावरती जाणं गरजेचं आहे. यासाठी मी एक ट्रेनर देखील आहे आणि माझे वेगवेगळे ट्रेनिंग्स होत असतात मराठी व्यावसायिकांसाठी. उद्या माझं एक ट्रेनिंग आहे, परवा आहे, तेरवा आहे, म्हणजे 22, 23, 24 आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फ्रीची ट्रेनिंग आहे, मोफत आहे आपल्या मराठी व्यावसायिकांसाठी, जे झूम ॲपद्वारे मी घेणार आहे. तर त्या ट्रेनिंगला जरूर सहभागी व्हा आणि या ट्रेनिंगमध्ये व्हॉट्सअपचा वापर कसा करायचा कनेक्टिव्हिटीसाठी ते मी सांगणार आहे. पुन्हा व्हॉट्सअपच्या माध्यमातून बिझनेस कसा वाढवायचा ते सांगणार आहे. कोल्ड कॉलिंगच्या विषयी मी सांगणार आहे, ते जरूर शिकून घ्या आणि त्यासाठी मला व्हॉट्सअपला जरूर संपर्क करा. त्याचे डिटेल्स मी पाठवेन, त्या मीटिंगचे झूमचे मीटिंग आय डी वगैरे तुम्हाला पाठवेन, तर तुम्ही जरूर संपर्क करा आणि संपर्कात राहा. त्याच्यानंतर मुख्य ट्रेनिंग आहे, त्या मुख्य ट्रेनिंगची काय प्रोसेस आहे वगैरे ही पण मी त्या तुम्हाला फ्री ट्रेनिंगमध्ये समजावून सांगतो. तर सगळ्यांनी सहभागी व्हा आणि आता मी पुढच्या प्रयोगाकडे वळतोय. जास्त वेळ तुमचा न घेता मी पुढच्या प्रयोगाकडे वळतोय. नंबर आतापर्यंत सेव्ह केला नसेल तर प्लीज नंबर सेव्ह करा. नंबर आहे 9833295477. आता आपण पुढच्या जादूच्या प्रयोगाकडे जाणार आहोत. ओके, तुम्ही सगळे जण पाहत असाल माझ्याकडे एक पोस्टर्स आहे आणि हे जे पोस्टर आहे हे मी तुम्हाला जे दाखवतोय एका फेमस व्यक्तिमत्वाचं पोस्टर आहे. कोणाचं आहे, कोणाचं असू शकतं माहिती आहे तुम्हाला? गेसिंग करा कोणाचं आहे. ओके, एका फेमस व्यक्तिमत्वाचं पोस्टर आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, स्क्रीनला मी सगळ्यांचं दाखवतच आहे पण कोणाचं पोस्टर असू शकेल? ओके, तुम्ही पाहू शकता माझ्याकडे आहे पोस्टर सलमान खानचं. सलमान खान एक चांगला हिरो नावाजलेला हिरो आहे आणि नेहमी बॉडी दाखवण्यामध्ये एकदम हुशार आणि चांगला कल्पक असा हिरो आहे. आणि आपण पण तुम्ही पाहिलाच आहे सलमान खान नेहमी आपले कपडे काढून डान्स करतो. ओके, तर मी याचे कपडे काढण्याचा मॅजिकली प्रयत्न करतोय आणि बघूया त्याचे कपडे मला काढता येतात काय. व्हेरी गुड. आणि ही सलमानची जी बॉडी आहे ती मी या पोस्टरमधनं काढलेली आहे. ही सलमानची बॉडी मी ही पोस्टरमधनं काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता. बघूया जादू काय झाली ती. ओके, आणि जादू मी थोडी मॅजिक करतोय. ओके, आणि तुम्ही जर पाहाल. ओके, तर इथे मी आता ओपन करतोय, तुम्हाला दिसेल सलमानची बॉडी निघालेली आहे. सगळ्यांना दिसतंय सलमानची जी बॉडी आहे ती निघालेली आहे आणि सलमान खान उघडे बंब झालेले आहेत. थँक्यू. आय होप तुम्हाला हा प्रयोग आवडला असेल. ओके, खूप छान कमेंट्स तुम्ही सगळ्यांनी केल्या, खूप छान सहकार्य तुम्ही या प्रयोगाच्या दरम्यान मला केलेलं आहे. एक प्रयोग जाता जाता शेवटचा प्रयोग मी तुमच्यासमोर सादर करतोय. नीट लक्ष देऊन ऐकायचा आहे हा प्रयोग. या प्रयोगाचं वैशिष्ट्य असं आहे, हा प्रयोग मी अनेक सेलिब्रिटीज सोबत परफॉर्म केला. हा प्रयोग मी जितेंद्र जोशी यांच्यासोबत परफॉर्म केला, पुष्कर चौधरी यांच्यासोबत परफॉर्म केलेला आहे. झी मराठीला मी आदेश बांदेकर यांच्यासोबत हा प्रयोग परफॉर्म केलेला आहे. माझ्या युट्यूबवरती जर तुम्ही गेलात तर आदेश बांदेकरांसोबत मी हा प्रयोग करताना तुम्हाला दिसेल. आदेश बांदेकरांना जेव्हा मी हा प्रयोग करून दाखवला तेव्हा आदेश बांदेकर मला म्हणाले होते मनोदेत ते शूटिंग बिटिंग मला हे शिकव, दिवसभर हेच करत राहूया. हा प्रयोग मी तुम्हाला देखील करायला शिकवणार आहे. त्यासाठी एक गरज आहे तुमच्याकडे 10 रुपयाची नोट असण्याची. मी माझ्या असिस्टंटकडनं 10 रुपयाची नोट मागतोय की जर तुम्ही 10 रुपयाची नोट जरा मला कोणी देऊ शकाल तर बरं होईल. ओके, प्लीज जरा 10 रुपयाची एक नोट मला देण्याचा प्रयत्न करा जरा. ओके, तुम्ही पण एक 10 रुपयाची नोट घेऊन तयार राहा. आणि आदेश बांदेकरांनी जेव्हा हा प्रयोग पाहिला होता तेव्हा आदेश बांदेकर मला म्हणाले होते मरुदित ते शूटिंग बिटिंग मला हे शिकव, दिवसभर हेच करत बसूया. हा प्रयोग मी जेव्हा सलमान खान सोबत देखील परफॉर्म केला होता, सलमानने देखील जेव्हा हा ऍक्ट पाहिला होता तर सलमान मला म्हणाला होता अभिजित बंगले पे आ जाओ दिनभर यही करते बैठेंगे. ओके, तुम्हाला सगळ्यांना मी हा प्रयोग शिकवतोय. नीट बघा, नीट लक्ष देऊन बघा. एकदम सोपा प्रयोग आहे. ही 10 रुपयाची नोट आहे माझ्याकडे, ही अशी घ्यायची. ओके, या प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही पाहू शकता माझ्या या ठिकाणी म्हणजे हातामध्ये काही बऱ्याच वेळा वाटतं मी लपवून ठेवलंय, इथे पण वाटतं मी काही लपवून ठेवलंय, तर इथे काही नाहीये. ही 10 रुपयाची नोट आहे ही अशी स्क्रीन समोर अशी पकडायची. ओके, हिला असा एक टर्न करायचा, असं अंगठ्यावरती अशी गुंडाळी करायची. नंतर आपल्या डोक्यावरून एक केस काढायचा, असा ओढून काढायचा. काढा डोक्यावरून केस ओढून, हा काढा काढला. ओके
ओके व्हेरी गुड. जर डोक्यावर असतील तरच काढायचं, त्यांच्या नाही आहे त्यांच्यासाठी काही प्रश्न नाही. ओके तर हा इथे टाका. थोडीशी मॅजिकल पावडर घ्यायची, ही मॅजिकल पावडर इथे टाकतो, थोडं मॅजिक करतो आणि माझ्याकडे 10 रुपयाची नोट अशीच आहे आणि तुम्ही बघाल की या 10 रुपयाच्या नोटमधनं मी ही तयार केलेली आहे 100 रुपयाची. 10 रुपयाच्या एका नोटमधनं तयार झाली आहे 100 रुपयाची नोट. ही जी नोट आहे मी तिथे परत ठेवतोय. ओके आता तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतोय, बघा माझ्याकडे 10 रुपयाची नोट आहे. मी अशी हवेमध्ये फिरवतो, तिला असं टर्न करतो. टर्न केल्यानंतर लक्षात ठेवा आपल्या डोक्यावर एक केस काढायचा, तो इथे ठेवायचा. थोडीशी मॅजिकल पावडर आहे ती इथे टाकायची. ही टाकली की पुन्हा इथे तयार झाली आहे 100 रुपयाची नोट. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या, माझ्याकडे 10 रुपयाची नोट तशीच आहे. मी थोडस इथे मॅजिक करतोय, डोक्यावर एक केस काढतो, तो इथे टाकतो, खिशात हात घालतो, इथे टाकतो आणि तुम्ही बघाल इथे तयार झाली आहे 200 रुपयाची नोट. हे असं आपण अगदी रात्रभर करत राहिलो तरी अशा त्या नोटा मिळत बनतच राहतील. आणि आय होप तुम्हाला हा सगळ्यांना प्रयोग आवडला असेल. तर हा प्रयोग आवडला आहे की नाही प्लीज कमेंट्स मध्ये जरा लिहून सांगा की हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर हा प्रयोग एन्जॉय केलाय तर तुमच्या कमेंट्स मला वाचायला आवडतील. पण एक लक्षात ठेवा, एक चांगला संदेश तुम्हाला देतो. मी जादूगार आहे म्हणून असं जादूने पैसे तयार केले, परंतु जर मराठा माणूस, प्रत्येक मराठा व्यवसायामध्ये उतरला तर असे पैसे लाखोंनी निर्माण करू शकेल. ती हिंमत मराठ्यांमध्ये आहे. दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आणि या महाराष्ट्राची शान म्हणजे आमचा मराठा आहे. आणि या महाराष्ट्रातल्या आमच्या या मराठ्याने आता व्यवसायामध्ये आपले पाय खंबीरपणे रोवायचे. त्याकरता लॉकडाऊन जेव्हा निघेल त्यावेळेला सगळ्यांनी करूड भरारी व्यवसायामध्ये घ्यायचे, आणि अशीच जादू तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हली नक्की होणार आहे आणि सगळे व्यवसायामध्ये भरभराटी राहणार आहेत आणि सगळ्यांचं आयुष्यामध्ये खूप कुशल मंगल होणार आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर या कलाकारावरती तुमचे आशीर्वाद असू देत. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम आवडलेला आहे. माझा मोबाईल क्रमांक मी पुन्हा इथं जाता देतोय. माझा नंबर आहे 9833295477. सर्व मराठ्यांना एक रिक्वेस्ट आहे, मी खूप अंतकरणापासून खूप मनापासून आज देण्याचा प्रयत्न केलाय, हा शो सादर करण्याचा प्रयत्न केलाय. कळत नकळत या कलाकाराकडनं काही या कार्यक्रमादरम्यान जर काही चूक झाली असेल तर दिलगिरी क्षमा असावी. कुणाला दुखावलं असेल कळत नकळत तर क्षमा असावी. आणि हा कार्यक्रम आवडला, कसा वाटला, कुठला प्रयोग तुम्हाला सगळ्यात छान वाटला ते कृपया व्हॉट्सअपला मला कळवा. व्हॉट्सअपला जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा तुमचं नाव लिहा, तुमच्या नावापुढे MVS असं टाका, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही MVS मधून बोलत आहात. आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा. आणि तुमच्या सगळ्यांचे फीडबॅक्सची मी आतुरतेने वाट पाहतोय. आता मी हा कार्यक्रम संपवल्यावर लगेच तुम्ही फीडबॅक द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, माझा नंबर सेव्ह ठेवा. मी देखील तुम्हाला सगळ्यांचा नंबर सेव्ह ठेवणार आहे. अधूनमधून माझे काही अपडेट्स तुम्हाला येतील, माझ्या कार्यक्रमांच्या विषयी अपडेट्स येतील. कधी टीव्हीला वगैरे कार्यक्रम असेल तो येईल तुम्हाला. माझा लाईव्ह कार्यक्रम तुम्हाला जर तुमच्या विभागांमध्ये आयोजित करायचा असेल तर मला यायला आवडेल, तुमच्याकडे कार्यक्रम करायला आवडेल. आणि सर्वात महत्वाचं, मी सांगितल्याप्रमाणे उद्यापासून माझं एक ट्रेनिंग चालू होते, उद्या परवा तेरवा, जे मोफत आहे. तर ते ट्रेनिंग जॉईन करा. व्यावसायिकांसाठी ट्रेनिंग आहे जी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपला व्यवसाय कसा वाढवायचा. तर प्लीज माझ्या क्रमांकावरती मला त्याविषयी विचारणा करा की तुम्हाला व्यावसायिक ट्रेनिंग विषयी जाणून घ्यायचं, त्याची मी माहिती तिथे टाकेन. मला फोन केलं तरी चालेल, तुमच्याशी बोलायला देखील आवडेल. आणि पुन्हा एकदा जाता जाता सचिन पाटील अध्यक्ष आपले मराठा व्यावसायिक संघ, त्यांचे मी आभार मानतो. स्वयंभू नारायणीच्या ज्या आपल्या सरचिटणीस आहेत मोहना हंडे, आपल्या व्यावसायिक मराठा व्यावसायिक संघाच्या सरचिटणीस ज्या आहेत मोहना हंडे, त्यांचे मी आभार मानतो. तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांचे आभार मानतो. आणि आशा बाळगतो आजच्या या लॉकडाऊनच्या अशा बिकट परिस्थितीमध्ये थोडं फार का होईना मी तुमचं मनोरंजन करण्यात यशस्वी झालो असेल आणि हा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यामध्ये मला संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू 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 थँक्यू.